आजच्या या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये पहिलं जे व्याख्यान आहे ते आपल्याला माहितीच आहे. अभ्यास मंडळाच्या सदस्या माननीय डॉक्टर सुलभा विधाते मॅडम आपल्याशी हितगुज करणार आहेत, संवाद साधणार आहेत. सुरुवातीला मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देणार आहे, कारण त्यांचा परिचय जर मी आता पूर्ण करून द्यायचा म्हणला तर आपलं सत्र इथेच संपेल असं मला वाटतं. पण थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर सुलभा विधाते मॅडम MSc MEd PhD इन एज्युकेशन आणि सेट परीक्षा एवढं त्यांचं एज्युकेशन आहे. मॅडम विमलाबाई गरवारे प्रशालेत गेली 4 वर्षे पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहेत आणि त्याआधी त्या 31 वर्ष अध्यापनाचं काम करत होत्या. SSC बोर्डामध्ये गेली 12 वर्ष म्हणजे जवळजवळ एक तप त्या विज्ञान अभ्यास मंडळाच्या सदस्या म्हणून काम करतायत. तसंच शिक्षण संक्रमण या मासिकाचे संपादनही त्या बघतात. शिक्षण संक्रमण, होमी भाभा सायन्स पेरॉडिकल, विज्ञान वार्ता अशा अनेक मासिकांसाठी तसेच केसरीसारख्या वर्तमानपत्रांमध्ये जवळजवळ 12 वर्ष, सकाळ, महाराष्ट्र टाईम अशा वर्तमानपत्रांमध्ये त्या विज्ञान विषयाचं लेखन करत असतात. CBSE बोर्डमध्ये सुद्धा मूल्यमापन समितीच्या सदस्या त्या आहेत आणि त्यांचे जवळजवळ 14 रिसर्च पेपर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी न्यू इनोव्हेशन इन एज्युकेशन फील्ड असा एक त्यांचा रिसर्च पेपर दिल्ली युनिव्हर्सिटीत त्यांनी प्रकाशित केला होता आणि त्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. तसंच पुणे विद्यापीठात एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आलेल्या 64 प्रकल्पांपैकी त्यांच्या रिसर्च पेपरला 2007 प्रथम क्रमांक मिळाला होता आणि तो प्रकल्प म्हणजे आपला ज्ञानरचनावाद. म्हणजे ज्ञानरचनावादाची सुरुवात कुठून आहे ते आत्ता तुम्हाला कळालं असेल की त्यांचा 64 प्रकल्पांमधून तो त्या प्रकल्प आणि त्याचा पहिला नंबर की जो आता आपण सगळ्या शाळांमध्ये वापरत आहोत त्यामध्ये त्यांनी एकच टॉपिक किंवा एक धडा म्हणूया आपण तो 20 वेगवेगळ्या प्रकारांनी शिकवून दाखवला होता. आपण एकच टॉपिक कसा शिकवायचा यावर एकदा नाही 4 वेळा प्रशिक्षण घेतो पण तरीसुद्धा आपल्याला अनेक प्रश्न असतात. त्यांनी तो एकच टॉपिक 20 वेगवेगळ्या प्रकारांनी घेतलेला आहे म्हणजे आपल्याला कळते की त्यांचा या विषयामध्ये या क्षेत्रामध्ये किती सखोल अभ्यास आहे. आजपर्यंत त्यांची एकूण 1368 व्याख्यानं झालेली आहेत. तसंच त्या BEd आणि MEd कॉलेजमध्ये सुद्धा अध्यापन करतात. पारितोषिकं त्यांना अनेक मिळालेली आहेत, त्यामध्ये गुरुवर्य JB देवस्थळे बेस्ट टीचर अवॉर्ड 2002, त्यानंतर रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोतर्फे बेस्ट टीचर अवॉर्ड 2006 अँड 2016, तसंच महाराष्ट्र टीचर कॉन्फरन्सतर्फे सुद्धा त्यांना 1999 गौरवण्यात आलेलं आहे. अशा अनेक पारितोषिकांनी युक्त असलेल्या आणि अनेक ठिकाणी काम करत असलेल्या अभ्यास मंडळाच्या सदस्या आज आपल्याला व्याख्याता म्हणून लाभलेल्या आहेत. सखोल अभ्यास त्यांचा आहे. तर मी एवढं थोडक्यात सांगते हे तुम्हाला लक्षात आलं असेल, पण त्यांच्या व्याख्यानाचा आपण पटकन लाभ घेऊया म्हणून ओळख म्हणून त्यांचं थोडक्यात केलेला परिचय मी आता थांबवते आणि मॅडमला विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. थँक्यू. आदरणीय पानसे सर, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष एकाड सर, त्यांचे सर्व कार्यकारिणीतले सदस्य की त्यांनी हे ऑर्गनाईज केलेलं आहे, स्वतःचा वेळ, पैसा आणि आंतरिक तळमळ असणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना आधी विनम्र अभिवादन करते. कारण स्वतःची सुट्टी देणं आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी येणं, पुढील शैक्षणिक वर्ष त्या मुलांबरोबर घालवायचे त्या मुलांसाठी तुमची तळमळ मला जाणवते आणि स्वतःचा पैसा खर्च करून तुम्ही इथे आलेला आहात याबद्दल मी महाराष्ट्र शासनातर्फे आणि पाठ्यपुस्तक मंडळातर्फे तुमचं आधी अभिनंदन करते. नवीन बदल काय झाले आहेत, बरेच जिल्ह्यांमधून आम्हाला तक्रारी आलेल्या आहेत ऐकू. बऱ्याच जिल्ह्यांमधून अशा पुस्तक हेवी झालेलं आहे, अमकं झालेलं आहे, अशा बऱ्याचशा तक्रारी आलेल्या आहेत. कोणतीही तक्रार न करता
जो जिल्हा आहे आणि जिथे माझं वास्तव्य आहे ते म्हणजे आपलं हे पुणे. तुम्हाला आता या सेशनमध्ये मी काय सांगणार आहे, तर तुम्ही बदललेला नेमका बदल काय आहे इयत्ता 10वीत नेमका, आणि तुमच्या अध्यापन पद्धती काय असल्या पाहिजे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे. माझं सेशन हे मी कसं घेणार आहे ते सांगते. मला 1 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. या 1 वाजेपर्यंत पहिल्यांदा मी समग्र सगळं सांगणार आहे. हे जवळजवळ 1 तासाचं असणार आहे आणि पुढचा 1 तास हा ॲक्टिव्हिटी असणार आहे. मग आपण ओळीनुसार एक एक ॲक्टिव्हिटी मी देणार आहे, कारण साधारण एका ओळीमध्ये 10-10 जणं आहेत. त्या 10-10 जणांना एक एक ॲक्टिव्हिटी देणार आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण नंतर घेणार आहे. आधी आपण स्लाईड शो सगळा पाहणार आहोत. असं म्हणजे सायन्स शुड बी परफेक्ट ॲक्युरेट अँड टू द पॉईंट. इथून जे ज्या ज्या शाळा घेऊन जाणार आहेत ते तुम्ही तुमच्या बांधवांना भगिनींना सगळ्यांना सांगायचं आहे. आणि फलश्रुती त्यातच आहे की ज्या पाठ्यपुस्तकाला इतकं अविरत मेहनत करून तयार केलेलं आहे त्याचं जर इम्प्लिमेंटेशनच झालं नाही तर मूल्यमापन पण अवघड आहे ना. आपल्या ऑब्जेक्टिव्ह ऑफ सायन्स काय आहे, तर कन्सेप्च्युअल लर्निंग. लेसन 10 आर इन्क्लुडेड इन पार्ट 1 अँड लेसन 10 आर इन्क्लुडेड इन पार्ट 2. याच्यात 6-6 कन्सेप्ट दिलेले आहेत. मगाशीच आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की कन्सेप्ट बदलत नाहीत, बरोबर आहे. कन्सेप्ट बदलत नाहीत तर काय बदल होतो, तर त्याची एनरिचमेंट होते किंवा त्याचा स्कोप वाढला जातो. त्याला लिमिटेशन्स नसतात. हा स्कोप, डेप्थ आणि एनरिचमेंट ही वाढलेली आहे. आणि म्हणून कन्सेप्च्युअल लर्निंग दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कन्सेप्च्युअल लर्निंग आलं की काय आलं, पार्टिसिपेशन इन ॲक्टिव्हिटीज आलं आणि एक्सपेरिमेंट्स आल्या. म्हणून आम्ही प्रोजेक्ट्स आणि एक्सपेरिमेंट्स घातलेले. थिंकिंग लेवल शुड बी इन्क्रीज बाय द स्टुडंट. विचार प्रगल्भ होणे गरजेचं आहे. म्हणून जरा डोके चालवा, थिंक ओवर दिस, असा भाग घातलेला आहे. आणि इमॅजिनेशन म्हणजे मी आता ॲक्टिव्हिटी घेईन त्यावेळी तुम्हाला ते कळेल. म्हणजे या 4 गोष्टींभोवती आपलं सायन्स पुस्तकाची गुंफण केलेली आहे. आता पहिल्या चित्रात आपल्या आईच्या काळात आपण आपल्याला गोष्ट ऐकवायची, बरोबर आहे. थर्स्टी क्रो, तहानलेला कावळा. तिथं आर्किमिडीजचं प्रिन्सिपल होतं ना, वॉटर लेवल इज इन्क्रीज. पण आता फोर्स इज अप्लाइड. आता स्ट्रॉने कावळा, आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे, स्ट्रॉने कावळा पाणी पितोय, म्हणजे इथं फोर्स. पण हा फोर्स, एक्सटर्नल फोर्स इज नॉट युजफुल. सेल्फ मोटिवेशन इज युजफुल. आणि हे सेल्फ मोटिवेशन ज्या पाठ्यपुस्तकातून रिफ्लेक्ट होतं आहे ते पाठ्यपुस्तक म्हणजे आपलं विज्ञानाचं. की का आम्ही एवढ्या ॲक्टिव्हिटीज घातलेल्या आहेत, तुम्हाला ह्या सगळा कसा अभ्यासक्रम पूर्ण करायचा, कसा तासिकांचा वापर करायचा, हे सगळं कोळसे सर सांगणार आहे. त्यांचं आपण ठेवलेलं आहे इव्हॅल्युएशन हे स्पेशल वेगळं ठेवलेलं आहे, कारण दिलेल्या तासिकांमध्ये अभ्यासक्रम परिपूर्ण कसा करायचा आणि कोणत्या. पण मी तुम्हाला सांगणार आहे ते विच पेडागॉगी शुड बी यूज फॉर युअर टीचिंग. तुमच्या अध्यापन पद्धतींमध्ये वेगवेगळ्या तंत्रांचा कोणता उपयोग आहे, विद्यार्थ्यांच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करून घ्यायच्या. तर आपल्याला सेल्फ मोटिवेशन अँड टेक्नॉलॉजी शुड बी यूज फॉर दिस न्यू सिलेबस, हे आपलं असणार आहे ब्रीत. आता पहिलं म्हणजे हे 9th आणि 10th हा डिफरन्स आहे. जेव्हा मुलांना शिकवाल त्यावेळी हे पण शिकवा, कारण हे टेक्नॉलॉजीचा दुष्परिणाम आहे. डू नॉट यूज मोबाईल, रिमोट अँड व्हेइकल. 7 आवर्स स्लीप अँड 1 आवर स्पोर्ट्स, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ॲक्युरेट टाईम टेबल, कॉन्फिडन्स अँड पर्सनल डायरी इज द की सोर्स. नवीन अभ्यासक्रमामध्ये मुलांचा पार्ट काय असणं गरजेचं आहे, तर हा पार्ट असावा. आता स्किल्स, आपल्याला या सगळ्या पाठ्यपुस्तकातून तुम्हाला 4 स्किल्स महत्त्वाच्या शिक्षकांसमोर सांगायच्या आहेत. त्या म्हणजे ऑब्झर्वेशन, व्हेरिफिकेशन, ॲक्टिव्हिटीज आणि एक्सपेरिमेंटेशन. आता ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत या आपल्याला प्रत्येक धड्याचं मी वेगळं पुस्तक असं घेणार आणि तुम्हाला सांगणार आहे की हा लेसन कसा शिकवायचा, हा लेसन कसा शिकवायचा, ह्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला करून घ्यायचे. एक्सपेरिमेंटेशन जे आहे हे आपल्याला 18 प्रयोग आहेत, याचं तुम्हाला पुस्तिका वेगळी मिळणार आहे. त्याच तुम्ही 20 लाख प्रति बालभारती काढणार आहे. आज खरं तर पाटोळे सर इथे येणार होते, त्यांनी जास्त
कल्पना दिली असती तुम्हाला की हे पुस्तिका कधी मिळणार आहेत, तुम्ही कितीपर्यंत ते घ्यायचे. सगळ्या मुलांनी बालभारतीने पब्लिश केलेली जर्नल्स घेणं अपेक्षित आहे. नवनीत किंवा जे बाहेरचं प्रायव्हेट पब्लिकेशन असतं की नाही, आपण आपल्या संस्थेमार्फत वगैरे घेतो, तर ते घेणं बंधनकारक नाही आहे, ते घेऊ नका. बंधनकारक हे आहे की बालभारतीने पब्लिश केलेली वापरा, कारण त्याच्यात MCQs घातलेले आहेत, आणि ते जे MCQs आहेत तर त्याच्यावर इव्हॅल्युएशनमध्ये तेच प्रश्न येणार की नाही तर मग असं होतं. आत्ताचं यंदाचं झालं होतं ना, रंगहीन वगैरे, COSO4 FESO4 व्हाईट, मग असा वाद निर्माण होतो. त्याच्यामुळे तुम्ही ऑथेंटिक बुक्स यूज करणं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण जी ऑथेंटिकेट केलेली आहेत बुक्स, बालभारतीने जी पब्लिश केलेली आहे जर्नल्स, तीच सर्वांनी वापरायची आहेत, हे तुम्ही आपापल्या विभागात सगळ्यांना सांगायचं. तुमचे जेवढे ग्रुप्स असतील तिथे तुम्ही हे सांगणं गरजेचं आहे. आता हा जे कॉम्पिटन्सीस आहेत ना, ही स्लाईड फार महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह द्यायचं, बरोबर आहे. आता ऑब्जेक्टिव्ह न देता आपण काय केलेलं आहे की आपण त्याला कॉम्पिटन्सीज म्हणालेले आहेत. ती पुस्तकं देणार त्याच्यात दोन पुस्तकं, प्रत्येक पुस्तकाच्या बघा, आपलं Science 1 जे पुस्तक आहे की नाही त्याच्यात आणि Science 2 ह्याच्यात आपल्याला कॉम्पिटन्सीज का दिलेले आहे, तर क्षमता, तर या क्षमतांवर इव्हॅल्युएशन अवलंबून आहे. तर या क्षमता ज्या आहेत ना त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. बघा हे एकच पान, तुम्हाला आठवते का सगळे तुम्ही 15-15, 20-20 वर्ष नोकरी करून इथं आलेले आहात. पूर्वी एक शिक्षक हस्तपुस्तिका असायची, बरोबर आहे. आता शिक्षक हस्तपुस्तिका ही ज्ञानरचनावादाला मान्य नाही, बरोबर आहे. म्हणून आपण एकच हे पान दिलेलं आहे आणि या पानामध्ये सगळं दिलेलं आहे. तिसरीपासूनचा प्रवास आणि 10वीपर्यंतचा, 3 ते 10वीचा. 3रीला विज्ञान हा विषय प्रथम येतो आणि 10वीपर्यंतच्या प्रवासात काय अपेक्षित आहे, या आहेत आपल्या क्षमता. आणि इथून सुरू होतं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं इव्हॅल्युएशन. त्यामुळे हे पान महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर दिलेली आहेत क्षमता विधाने इयत्ता 10वी. शिक्षकांनी थोडंसं ना सुट्टीमध्ये हे वाचायचं आहे, आणि हे वाचलं की तुम्हाला काय सार आहे, ती म्हणजे माझी ही स्लाईड. हे प्रश्नप्रकार आहेत. आता कसं ते पटकन मी सांगते, आणि मग जेव्हा प्रश्नप्रकार तुमच्या लक्षात येतील ना तेव्हा तुम्हाला अध्यापन पद्धती कळेल. कळलं? इफ यू नोज विच इज द पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर, यू कॅन अंडरस्टँड, यू कॅन इलॅबोरेट, यू कॅन एक्सप्लेन डिफरंट टाईप ऑफ पेडॅगॉजीज विच शुड बी यूज इन द क्लासरूम सिच्युएशन. म्हणून या कॉम्पिटन्सीज महत्त्वाच्या आहेत. टू डिस्टिंग्विश, फरक सांगा. दोन वेगवेगळे सिच्युएशन द्यायच्या मुलांना आणि त्याच्यातला फरक सांगायला सांगायचं. बायोलॉजी असं शिकवायचं आहे. टू डिस्क्राईब, वर्णन करा. हे जे वर्णन करायचे आहे हे आपण अनेक वर्ष दीर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश त्याच्यात येतो. पण आता वर्णन करा हे कसं येणार आहे बघा, त्याच्यामध्ये काही वेळा पॅरिग्राफ दिला जाईल. हां, अर्धाच पॅरिग्राफ दिला जाईल आणि मग बाकीचा तुम्हाला रिफ्लेक्ट करायला लागेल, म्हणजे स्वमत प्रगटन. आलं लक्षात? सेल्फ ओपिनियन शुड बी रिफ्लेक्टेड बाय द चाइल्ड. म्हणून आपल्याला टू डिस्क्राईबमध्ये आपण बदल केलेला आहे. टू एक्सप्लेन, स्पष्टीकरण, हे सोपं आहे. कोणत्याही एखादे, आता मग अशी सांगितलं केपलर लॉ हा न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला कसा सहाय्यभूत ठरला, स्पष्टीकरण करा, वर्णन करा. कळलं? ॲक्टिव्हिटी म्हणून आपण तो बेस म्हणून घेतलेला आहे. टू क्लासिफाय, केमिस्ट्रीमध्ये हे बऱ्याचदा वापरलं जायला पाहिजे. टू क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करा. त्याच्यानंतर टू ड्रॉ, आता ड्रॉ ज्या डायग्रॅम्स आहेत सगळ्या पुस्तकामध्ये ठिकठिकाणी डायग्रॅम्स घातलेले आहेत, पण या डायग्रॅम्स 3 प्रकारचे आहेत. एक स्ट्रक्चरल डायग्रॅम आहेत, एक फंक्शनल डायग्रॅम आहे सेकंड टाईप, आणि तिसरा जो टाईप आहे तो स्कीमॅटिक डायग्रॅम्स आहेत. ज्या स्कीमॅटिक डायग्रॅम्स आहेत त्या आपल्याला अध्यापनाला किंवा मूल्यमापनाला प्रश्नोत्तरांना उपयुक्त आहेत. फोटोग्राफ्स घातलेले आहेत ते फक्त एक्सप्लेनेशनसाठी आहेत. फोटोग्राफ्स कोणीही मूल्यमापनासाठी विचारणार नाही. पण ते कशासाठी आवश्यक आहेत फोटोग्राफ्स, हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी गरजेचे आहेत. टू अनालाइज, कोणताही एक प्रसंग दिला जाईल. आता एक उदाहरणार्थ मी एक प्रसंग सांगते की दोन पालक आहेत, एकाच वर्गातल्या मुलांच्या दोन फॅमिली. एकाने त्यांच्या घरी, आता हल्ली दोघंही नवरा बायको नोकरी करतात, बरोबर आहे,
तर एका मुलाने रात्रीच्या वेळेस आई सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे घरी फोन करून सांगितलं की दिलेली सॉरी वडिलांना ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की मला आईने केलेली जी भाजी आहे ना ती आवडत नाही, तुम्ही हॉटेलमध्ये ऑर्डर करू का? तर त्याचे वडील म्हणाले आता काय तो जेव्हा उपाशी राहील वगैरे कर म्हणून. सेम सिच्युएशन दुसऱ्या फॅमिलीत घडली. त्याच्याही बाबांना त्याने फोन केला आई नोकरीलाच ॲज युजुअल आता आय टी सेक्टरमधल्या सगळ्या लेडीज रात्री खूप उशिरा येतात. तर त्याने फोन केल्यावर बाबांनी सांगितलं नाही आपल्या आईने इतक्या घाई गडबडीत इतक्या नोकरीला जाताना सुद्धा तिने स्वतःच्या हाताने केलेली भाजी भाकरी खाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जे काही घरी शिजवलेलं आहे ते तू घरचा आहार खायचा आहे. ह्या झाल्या दोन सिच्युएशन्स. कोणत्या करेक्ट आहेत? सगळे तुम्ही, कारण आपण त्याच ह्याच्यात वाढलेले आहोत ना. त्यामुळे म्हणजे मी सेम ना, त्यामुळे सेकंड सिच्युएशन बरोबर आहे आणि पहिली सिच्युएशन सगळी टोटल 100% चूक आहे का? हा, त्या पण त्याला नावडीची भाजी असेल ती आवडत नसेल, काही ना काहीतरी त्या रोज रोज तेच ते कडू झालं असेल, तिखट झालं असेल, काय काय असे विविध कारणं असू शकतील ना. मग तो अगदी 100% चूक आहे का? नाही आहे. असं नका बोलू सगळ्या लेडीज आहेत मागे. म्हणजे इथे स्वमत म्हणूनच आपल्या ऑनरेबल मिनिस्टरनी एज्युकेशन मिनिस्टरनी पब्लिश केलेलं आहे की कोणीही नापास होणार नाही. इतकं धाडसी विधान करताना, धाडसी विधान हे नाही कोणीही नापास होणार नाही, कारण स्वमताला काहीतरी प्राधान्य आहे की नाही. शून्य गुण त्या मुलाला मिळणार नाही. म्हणून मी हे तुम्हाला सोप्या साध्या पद्धतीत सांगितलं. सायन्स असं डेव्हलप झालेलं आहे की जिथे तुम्ही जंक फूडचे दुष्परिणाम सांगू शकता. जंक फूड पहिल्या ह्याच्यामध्ये हॉटेलमध्ये जाऊन खा, म्हणजे इथे ते रोज जर असा आहार खाल्ला तर तिथे जंक फूडचे दुष्परिणाम, त्यामुळे येणारं स्थूलत्व, त्यामुळे असणारे डिसिजेस, हे ज्यावेळी येतं त्यावेळी सायन्स याला म्हणून आपण ॲनालाइज हा प्रकार घातलेला आहे. विश्लेषण करा. इथे तुम्हाला प्रसंग टाकावे लागणार आहेत विच आर रिलेटेड टू दीज कॉम्पिटन्सीज. म्हणजे कोणता धडा ह्याच्याशी जास्त महत्त्वाचा आहे तेही धडे लगेच मी सायन्स वनचे सांगून टाकते. की तिसरा धडा, चौथा धडा, 3, 4, 7 आणि 10, 3, 4, 7, 10, 10 सायन्स वन हा पार्ट वनचं आधी सांगते. हे धडे ह्याच्यावर जास्त भर ॲनालाइज या प्रश्नांसाठी किंवा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी वर्गात घेण्यासाठी तुम्ही जास्त भर देणं अपेक्षित आहे. जिथे मी सांगणार आहे लिहून घ्या तिथे लिहून घ्यायचं आहे, कारण हे पुणे फार म्हणजे पुस्तक एकच एक पार्ट वनला एक दिवस लागतो आणि पार्ट टूला एक दिवस लागतो. हां, आता टू फाइंड. हे टू फाइंड म्हणजे काय? सम्स वगैरे असतात ना, न्यूमरिकल्स वगैरे दिलेली ती हे फाइंड आउट करायचे. कॅल्क्युलेट पण सुद्धा तसंच गणन करा. सम्स दिलेली आहेत ती मुलांनी सोडवायची. ते साधारण सम्स जी आहेत ती हे गुरुत्वाकर्षण पहिला धडा जो आहे त्याच्यात आहे, त्याच्यानंतर चौथ्या धड्यामध्ये आहे आणि सहाव्या धड्यामध्ये. 6, 7, 1, 4, 6, 7 याच्यामध्ये सगळं कॅल्क्युलेट आणि फाईंड याच्यावरचे न्यूमरिकल्स या चार धड्यांमधली घेणं गरजेचं आहे. टू व्हेरीफाय, टू स्टेट हा सगळा फिजिक्स आहे. लॉज आहेत ना, लॉज नियम दिलेले आहेत, ते स्टेट द लॉ. पण आता मुलांनी सगळे लॉज पाठ करायचे आहेत का? तर नाही, त्याचं ऍप्लिकेशन करायचे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्या कथेतला जो तहानलेला कावळा होता त्याच्यामध्ये आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलचं उपयोजन होतं. आत्ता प्रेशरचं इम्प्लिमेंटेशन आहे. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या चित्राच्या माध्यमातून तुम्ही एखादा नियम सांगू शकता, एखादा संबोध सांगू शकता, संकल्पना देऊ शकता. म्हणजे चित्रसुद्धा खूप काही बोलून जाऊ शकतात. नियम पाठ करणं फार अपेक्षित नाही. कळलं? त्या नियमाचं उपयोजन कुठं होतं ते सांगणं ते महत्त्वाचं आहे. टू इरॅडिकेट, अंधश्रद्धा बऱ्याच आहेत आपल्या, बरोबर आहे. या अंधश्रद्धा जायला पाहिजे सायन्सच्या माध्यमातून. म्हणून आपण एखादा असा प्रसंग सांगू शकू आणि त्याच्या मनातली जी अंधश्रद्धा आहे जी परंपरागत काही काळानुसार कालसुसंगत पण पाहिजे ना. त्या काळात आपण ते वापरत होतो ते इथे सुटेबल नाही आहे, काळ बदलला, या काळात ते बरोबर नाही आहे, हे पण सांगता आलं पाहिजे. म्हणून अंधश्रद्धा, मी श्रद्धा या भागात जात नाही आहे, बरं का? मी अंधश्रद्धा म्हटले. सुपर पॉवर, दॅट इज डिफरंट.
ती फेथ असणं तो वेगळा भाग आहे. म्हणून इरॅडिकेट द ब्लाइंड बिलीफ्स, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. टू प्रोड्यूस, स्वतःचं मत निर्माण करणं, त्याला म्हणायचं टू प्रोड्यूस. एखादा असं कोणतंही पिक्चर दिलं जाईल, घटना दिली जाईल, प्रसंग सांगितला जाईल, संवाद दिला जाईल, आणि त्या संवादातून तुम्ही तुमचं मत तयार करा, स्वनिर्मिती, तो म्हणजे आपला 12वा भाग आहे, अशा प्रकारचं अध्यापन. आता ज्यावेळी ऍक्टिव्हिटी घेऊ ना, त्यावेळी मी तुम्हाला एक एक सांगणार आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटी फार वेळ मी घेणार नाही आहे, पण तरीसुद्धा ज्या काही घेऊ त्यावेळी आपण ठरवू. टू डेमॉन्स्ट्रेट हे तर पहिल्यापासून आलेलंच आहे ना, आपण डेमो देतोच त्याचं विद्यार्थ्यांना. टू कंपाईल, आता हा वेगळा प्रकार आहे. कंपाईल म्हणजे काय, तर मगाशी सरांनी सांगितलं की नाही की अशी अशी कारणं असू शकेल, आई सुग्रण नसेल, आईच्या हाताला चव नसेल, पण या उत्तरांचं कंपाईल करणं, या उत्तरातलं बरोबर. काल मला एका सेशनला असं विचारलं गेलं होतं की मॅडम मग तुम्ही बरोबर उत्तरं कशी काढणार, बरोबर आहे ना, की काय वापरणार तुम्ही, क्रायटेरिया काय यूज करणार. तर आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये असं असतं, ॲक्युरेट ॲन्सर्स असतात, परफेक्ट ॲन्सर असतं, आणि त्याच्यानंतर रुब्रिक वापरलं जातं, 5 स्केल रेटिंग स्केलचं, की कोण बरोबर आहे कोण नाही असं रुब्रिक करून एक तरी मार्क. त्या रुब्रिकचा एक फायदा असा असतो की त्याच्यात 0 गुण नसतं, त्याच्यामुळे 1 पासून 1 तरी गुण त्या मुलाला मिळतं, कारण आपण त्याची दुसरी बाजू पण बघू शकतो. म्हणजे भांडणामध्ये जो मोठा मोठ्याने आवाज करेल तोच बरोबर असं नसतं, जो सौम्यपणे शांत आवाजात बोलेल तोही कधीतरी बरोबर असतो, बरोबर आहे की नाही. मग या गोष्टी, फिजिकल अपिअरन्स हा आपण त्याच्यामध्ये ग्राह्य धरणार आहोत. म्हणून तुम्ही कंपाईल हे काय आहे, तर हा हॉट क्वेश्चनचा प्रकार आहे. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्समधला हा एक पुढचा प्रकार आहे. टू यूज, यूज तर माहिती आहे, आता पिरियॉडिक टेबलमधले कितीतरी गोष्टी आहेत, ACचा यूज कुठे होतो, DCचा यूज कुठे होते, हा यूज म्हणजे नॉमिनल क्वेश्चन प्रकार आहे. ह्या कॉम्पिटन्सीस आहेत ना, या आपण या सगळ्यात पानावर दिलेल्या आहेत. शिक्षकांनी काय वाचायचे, तर आम्ही तुम्हाला हस्तपुस्तिका अवेलेबल करून नाही दिल्या, पण तुम्हाला कळायला पाहिजे की ही 2 पानं शासनाने का खर्च केलेत बालभारतीने, तर त्याच्यामध्ये इथं शासनाची भूमिका आहे. आणि या क्षमता प्रत्येक 7 क्षेत्रांवरून आपण जे जे धडे घेतलेले आहेत त्या एका पानामध्ये सांगितलेत, आणि हीच तुम्ही कंपाईल ऑफ टीचर्स हँडबुक आहे. पूर्वीच्या काळी जे 30-30 पानांचं टीचर्स हँडबुक दिलं जायचं, त्याच्याऐवजी एका पानामध्ये दिलेलं हे टीचर्स गाईडलाईन्स आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे जेव्हा एखाद्या शिक्षकाला कळेल तेव्हाच तुम्हाला शासनाची मुख्य भूमिका काय आहे हे समजू शकतं. आपण पुढे जाऊया. बिल्डिंग फाउंडेशन इन व्हेकेशन, बघा टीचर्ससाठी पण आणि स्टुडंटसाठी काय काय तुम्ही या व्हेकेशनमध्ये, या पाठ्यपुस्तकाचं जूनमध्ये मुलांना शिकवायला रेडी होताना काय करणं अपेक्षित आहे, बघा 4च आहेत. बघा कन्सेप्टचं काय करायचं आहे, एक्सप्लनेशन करायचं आहे, संकल्पनांचं स्पष्टीकरण, त्याच्याखाली परफॉर्म, त्या काय करायचे ॲक्टिव्हिटीज करायचे, परफॉर्मचं काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायचे, ड्रॉ डायग्रॅम्स. आता डायग्रॅम्स नुसत्या ड्रॉ करायचे आहेत का, तर नाही, तुम्हाला डायग्रॅम्स 3-4 प्रकारे करावे लागणार आहेत, की हाफ पार्ट ऑफ द डायग्रॅम विल बी गिवन इन द क्वेश्चन पेपर, यू हॅव टू कम्प्लीट द रिमेनिंग हाफ पार्ट. अर्धा भाग दिला जाईल, अर्धा भाग काढायचा, किंवा हे मिसिंग पार्ट ऑफ द डायग्रॅम विल बी, कोणता तरी एक वगळलेला भाग असेल आणि तो वगळलेला भागमध्ये आपण क्वेश्चन मार्क केलेला असेल, आणि तो क्वेश्चन मार्क तिथे कोणता मिसिंग पार्ट आहे हा ड्रॉ करायचा आहे, आणि मग त्याला नाव द्यायचं आहे आणि मग त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. किंवा पूर्ण डायग्रॅम दिले आणि जस्ट लेबल द पार्ट्स, कळलं, असे बदललेले प्रकार, अशा बदललेल्या डायग्रॅमचा अभ्यास आपल्या अध्यापनात असल्या पाहिजे, तेव्हाच मुलं हे करू शकतील. आणि लॉज आणि सम्स, विशेषतः केमिस्ट्री फिजिक्समध्ये लॉज आहेत, सम्स दिलेले आहेत, मगाशी मी ते धडे सांगितलेले आहेत. कॉम्पिटन्सीमध्ये मेनली मी 30% सगळ्या धड्यांचं काय काय महत्त्वाचं आहे, कशावर तुम्ही फोकस करायचे ते सांगितलेलं आहे. या 4 प्रकारचा अभ्यास तरी शिक्षकांनी सुट्टीमध्ये स्वतः करायचं आहे, तरच तुम्हाला डिसेंबरपर्यंत आपला पोर्शन, अभ्यासक्रम जो म्हणतो ना आपण, पोर्शन मी संपवला नाही, संपवायला पाहिजे, तर तो पोर्शन अशा प्रकारे संपणार आहे. आता हे बघा, हाऊ टू स्टडी, यूज ऑफ कन्सेप्ट मॅप, पूर्वीच्या पुस्तक शिकवलेलं आहे तुम्ही,
पूर्वीच्या पुस्तकात धड्याच्या शेवटी आपला कन्सेप्ट मॅप होता. आता मात्र तुम्हाला दिलेल्या एक मिनिट हां दिलेल्या या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला काय करावं लागणार आहे, कन्सेप्ट मॅप स्वतः विद्यार्थ्यांना कसे तयार करायचे ते सांगावे लागणार आहे. आणि फक्त 10वीला मात्र याच्यावरच फोकस करा, कारण आपल्याकडे इतका वेळ नाही. डिटेल पुस्तक शिकवायला खूप वेळ लागेल, तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. आणि असलेल्या वेळात उत्तम रीतीने अध्यापन करून चांगले गुण मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे, तर हे कन्सेप्ट मॅपची एक पद्धत आहे. त्याच्यानंतर PQRST टेक्निक हे काय आहे. नंतर पी म्हणजे पॉईंट्स, पी स्टँड्स फॉर पॉईंट्स. बघा पॉईंट्स विच आर पॉईंट्स विच आर अवेलेबल ॲट द स्टार्टिंग ऑफ द लेसन, ते पॉईंट्स मुद्दे. क्यू म्हणजे क्वेश्चन, सेट अप द क्वेश्चन ऑन दोज पॉईंट्स, त्या मुद्द्यांवर स्वतः एक एक क्वेश्चन तयार करायचा. आर म्हणजे रीडिंग, टू फाइंड आउट द आन्सर्स ऑफ दोज क्वेश्चन्स यू हॅव टू रीड द टेक्स्टबुक ऑर गिवन ॲक्टिव्हिटीज, पुस्तक वाचून रीडिंग करायचं. एस म्हणजे समरी, म्हणजे लिखाण. लिखाणाचा जर प्रॅक्टिस नसेल लिखाणाची, तर मूल बोर्डाचं पेपर देऊ शकत नाही. म्हणून एस म्हणजे समरी, विच इन्क्लूड्स टू राईट द आन्सर बाय युझिंग द डिफरंट टाईप्स ऑफ फ्लो चार्ट्स ऑर डायग्रॅम्स ऑर न्यूमरिकल्स एक्सेट्रा. अँड टी मीन्स टेस्ट विच इज इव्हॅल्युएटेड बाय द बोर्ड. हे टेक्निक आता नव्याने वापरायचं आहे. म्हणून आपण प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला मुद्दे दिलेले आहेत, आणि मला वाटतं हे मुद्दे पथदर्शी आहेत. शिक्षकांनी याच्यावर जास्त भर त्या मुद्द्यांवर द्यावा. आपली इव्हॅल्युएशन सिस्टीम, शेवटी एका शाळेची नामांकन प्रमाणक काय असतं, तर त्या शाळेचा 10वीचा असणारा रिझल्ट. मग त्यासाठी ही सोपी पद्धत आहे, त्यामुळे हे वापरायचं. यूट्यूब्स, आता आपण ICT विषय काढला आहे. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही एखादा लेसन शिकवू शकता. विशेषतः लाईव्ह प्रोसेसेस आहेत ना Science 2 मधला, मी तुम्हाला पेडॅगॉगी सगळ्या विषयांच्या सांगते. लाईव्ह प्रोसेसेस ज्या दिलेल्या आहेत, ह्या यूट्यूबच्या माध्यमातून जर शिकवल्यात तर मुलांना खूप सोपं जातं. मी धडे तेही सांगते तुम्हाला. Science 2 मधले सेकंड थर्ड दुसरा तिसरा आणि सातवा आणि आठवा 2 3 7 8 हे ICTच्या माध्यमातून शिकवा. हा ते Science 1चं. Science 2 मधले हे 2 आणि अवकाश मोहिमा वगैरे आहे ना Science 1चा 10वा, तोही तुम्ही ICTच्या माध्यमातून. म्हणजे हे 5 धड्यांसाठी तुम्ही ICT वापरू शकता, की जिथे यूट्यूब्स अव्हेलेबल आहेत त्या ह्याच्यावर तुम्हाला QR कोडचं नंतर सांगते त्यावेळी, तर त्या वापरून जर तुम्ही केलं तर तुम्हाला जे वाटतंय ना की हे 8च तासिका दिलेल्या आहेत, 7च तासिका दिलेल्या आहेत, मग त्या तासिकांमध्ये मी कसं शिकवणार, तर तुम्ही हे या अध्यापन पद्धती वापरायच्या आहेत. म्हणजे जिथे 8 तास लागते तिथे 4 तासात तुमचे ते लेसन कव्हर होतील. मी मुद्दाम समग्र सगळ्याचं घेते, कारण मी समितीमधले, बाकीचे हे जे येणार आहेत हे कशामधले आहेत, अभ्यास गटातले आहेत, त्यांना संबोध संकल्पना आणि तो विषय. पण समग्र जे ॲनालिसिस ऑफ द टेक्स्टबुक हे कोण आहे, तर त्या समितीतलेच लोक सांगू शकतात. म्हणून तुमचे इथं वेळ वाचू शकतो. काही भाग हा विद्यार्थ्यांना करायला द्या. असं समजू नका की मी नाही शिकवलं तर हा नापासच होणार आहे, असं काही नसतं. तो त्याचा श्वास घेतोच, तुमच्या श्वासाने तो चालत नाही, त्याला ऑर्गन वेगळे आहेतच, त्यामुळे त्याचा श्वास त्याला घेऊ द्या. 20-15% अभ्यास त्याचा त्याला करू द्या. तुम्ही फक्त मार्गदर्शकाची भूमिका की बाबा रे हा थांबा तेही धडे तुम्हाला सांगते. हा सांगते ना ते पण धडे कोणते तुम्ही घ्याल ना चर्चेने घेण्यासारखे धडे आहेत. आता तिसरा धडा जो रासायनिक अभिक्रिया आहेत ना, हा Part 1 मधला तिसरा धडा केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, ह्याच्यामध्ये 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. ह्या 1 तासाला जर दाखवलात, मी आता 1 तास म्हणजे घड्याळी 1 तास बोलते, 60 मिनटं आपल्या तासिकांमधल्या 2 तासांमध्ये ह्या जर दाखवल्यात आणि त्याच्यावर चर्चा घेतली 3 तासाला, तर 3 तासात हा लेसन पूर्ण होतो. म्हणजे डेमो ॲक्टिव्हिटी, मी खरं तर माझं मटेरियल सगळं घेऊन येणार होते. औरंगाबादला आम्ही अशा ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या, सगळे दाखवले होते त्यांना कशाप्रकारे करा म्हणून. आणि मग 4 types of chemical reactions, त्यांचं जस्टिफिकेशन, आणि त्या सगळ्या रिॲक्शन झाल्यावर मुलांना प्रश्न विचारले लक्षात पण राहतं, आणि तुम्हाला बाकी अजून पाठांतराची गरज नाही. म्हणून अशा पद्धती वापरा. म्हणजे मग इथं
फार अवघड झालंय, फार अवघड. आपलं डोकं डस्टबिन करू नका, त्या विचारांमुळे आपल्याला नवीन प्रॉडक्शन होत नाही, नवीन विचार आपल्याला सुचत नाही. पुस्तक हातात दिलंय, शिकवायचं तर आहे, नोकरी तर करायची आहे, मग काय करायचं? आपलाच वे आपण राजमार्ग बनवायचा, अतिशय छान मेथड्स आपणच शोधून काढायच्या. म्हणून हे मी नंतर पाहिजे तर प्रत्येक लेसनला मी कोणती कोणती मेथड द्यायची हे पण तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन. हां, म्हणजे पण मलाही आता पूर्ण हा प्लॅन करायला वेळ आणि 8वीचं पुस्तक वेळेत यायला लागतं, त्यामुळे त्या मीटिंग्स ह्या हे सगळं करणं हे हेक्टिक आहे. तरीही प्रत्येक लेसन कशा प्रकारे शिकवायचं हे मी आत्ता 90% तुम्हाला सांगणारच आहे. आता सायन्स हे सगळ्यांना माहिती आहे, सायन्स 1 फिजिक्स, केमिस्ट्री आणि स्पेस आहे. स्पेस तुम्ही कसं शिकवणार आहात? यूट्यूबच्या माध्यमातून, बरोबर आहे. फिजिक्समधले 4-5 लेसन्स आहेत, केमिस्ट्रीचे फक्त किती लेसन्स आहेत? 4 लेसन्स आहेत. ते कसे शिकवायचे ते मी आपण बघूया पुढे. आता पार्ट 2 बघा, आता याविषयी सगळ्या महाराष्ट्रातून आक्षेप आलेला आहे. बायोलॉजी आहे, EVS आहे, वेदर आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, एवढं सगळं एकात का घातलेलं आहे? मग काहींनी सजेस्ट केलं आहे की ते PT जाऊ दे, हे भूगोलात जाऊ दे, अमक जाऊ दे, तमक जाऊ दे, असं बऱ्याच केलेलं आहे. पण NCERTचा अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिलात, मग अशी सरांनी फार छान सांगितलं की CBSE हे बोर्ड आहे आणि NCERT हे अभ्यासक्रम तयार करणारे हे इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये सगळं एकत्र घातलेलं आहे. आपला इक्विव्हॅलंट टू NCERT इतकं झालेलं आहे, म्हणून आपण हे अडॉप्ट केलेलं आहे. आपण करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटीची मेंबर असताना विचार केलेला आहे की आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ करिअर ऑप्शन शुड बी गिव्हन टू द स्टुडंट. वेगवेगळ्या करिअरच्या ऑप्शन्स काय आहेत? नॉट ओनली मेडिकल अँड इंजिनिअरिंग फील्ड आज अवेलेबल, त्याच्या व्यतिरिक्त कुठे जायला पाहिजेत? म्हणून आपण हे सायन्स, बिकॉज द डेव्हलपमेंट ऑफ कंट्री डिपेंड्स अपॉन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणून आपण हे ॲड केलेले आहेत. आणि मला वाटतं आपले शिक्षक, मी तुम्हाला अध्यापन पद्धती सांगितल्या तर डेफिनेट यू विल ट्राय फॉर इट. आता हे सगळे धड्यांची नावं आहेत, हे काही मी डिटेल सांगत बसत नाही आहे. पार्ट 2 पण लेसन्स 10th आहेत, ते आपण कसे घ्यायचे? हां, आता मला सांगा, आता इथून तुमची अध्यापन पद्धती खरी स्टार्ट झालेली आहे. आता तुम्ही टीचर आहेत आणि मी विद्यार्थी आहे, बरं का? आपला रोल बदलला आहे. तुम्ही कोण आहात? टीचर. आणि मी कोण आहे? स्टुडंट. हां, आता तुम्ही मला शिकवायचे. आपण आता असं दिलेलं आहे बघा की चित्र फक्त पिक्चर्स आहेत. आधी पहिल्यांदा या सगळ्या डायग्रॅम्सना कोणत्या प्रकारच्या डायग्रॅम्स म्हणतात? चूक. विद्यार्थीच उत्तर देतोय. पहिली डायग्राम आहे ती कसली आहे? तेच ते आपण तुमच्या मनातले इरॅडिकेशन मला बाहेर. सर्किट डायग्राम, बरोबर, सर्किट आहे. आता मग अशी मी 3 सांगितलं, फंक्शनल, स्ट्रक्चरल आणि स्कीमॅटिक. मग त्यातल्या ह्या कोणत्या आहेत? स्कीमॅटिक, स्ट्रक्चरल ह्या कोणत्या आहेत? पहिल्या स्ट्रक्चरल, सॉरी स्कीमॅटिक, आणि स्कीमॅटिकमध्ये इन्क्लुडिंग स्ट्रक्चरल. आता इथून आपला अभ्यासक्रम पेडॅगॉगी सुरू झालेली आहे. आता मुलांना अशी चित्रं करून दिली, हां, अशी काढून दिलीत मुलांना. तुमच्याकडे वाया गेलेले कॅट आहेत ना? कॅट मी नंतर देणार आहे. कॅट असतो ना पत्ते खेळायचे, ती 52 पानं असतात ना, त्याच्यावर मी मुलांकडून तयार करून घेतले. आपण नंतर ॲक्टिव्हिटीजमध्ये हे करणार आहोत, त्यावेळी तुम्हाला जरा यू विल गेट सम आयडियाज अबाउट इट. या आकृत्यांना नावं द्यायला सांगितली मुलांना, तो धडा वाचायला सांगायचा. बघा, रीडिंग ऑफ द लेसन, आकृत्या. आज आपण या धड्यातल्या फक्त आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत. बदला हा स्वतःला, एकाच वेळी सगळं शिकवायचा आग्रह धरू नका. आज या धड्यातल्या कोणताही धडा घ्या, XYZ, चौथा घ्या, तिसरा घ्या, दुसरा घ्या. आज या धड्यातल्या आपण काय अभ्यासणार आहोत? आकृत्या. पण आकृत्यांचा अभ्यास करताना कसं, कोणत्या आकृत्या आहेत त्या, त्याची लेबलिंग न करता मुलांना याला लेबल द्यायला सांगायचं. पेन्सिल हातात घ्या सांगायचं आणि त्या डायग्रॅमला लेबलिंग करा सांगायचं. त्यानंतर काय सांगायचं की रीडिंग करा, काय काय दिलेलं आहे त्याची प्रोसेस, स्ट्रक्चर, फंक्शन आणि त्याचं यूज, हे 4 पॉईंट्स या डायग्रॅमशी उभे. बघा, त्याचं स्ट्रक्चर म्हणजे रचना, त्याचं कार्य फंक्शन, पहिल्यांदा लेबलिंग, नामनिर्देशन आणि त्या आकृतीचा उपयोग, यूज. हे जर 4 पॉईंट्स आपण मुलांकडून काढून घेतले तर मुलं डेफिनेट स्वतःचा अभ्यास स्वतः करणार आहेत, सेल्फ लर्निंग. आणि मग एखाद्या मुलाला उठवायचं आणि विचारायचं, काय तू लिहिलंयस?
ही झाली मग सर्किट डायग्रॅम, मग त्यांना ॲरोचं महत्त्व सांगायचं कुठून काय, आणि मग 5 मिनटात त्याचं समअप करायचं. अशी तुमची अध्यापन पद्धती असली पाहिजे. सेम मॅग्नेटिक फील्ड त्याच्याखाली दिलेलं आहे ना, हे डेमो करून ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कागदावर वहीच्या आयन फायलिंग जर टाकल्या आणि त्याच्याखालून आपण जर मॅग्नेट फिरवला तर त्या मॅग्नेटिक लाईन्स, फोर्स ऑफ लाईन्स आहे ना, त्याचे नियम आपण शिकवू शकतो. म्हणून माझ्या या कुठेही डायग्रॅमला कुठेही लेबल आहे, कुठेही नाव दिलेलं आहे डायग्रॅमचं, म्हणजे ही अध्यापन पद्धतीने अशाने तुम्ही शिकवायचं आहे. डायग्रॅम्स पूर्ण पुस्तकामध्ये सायन्स वनमध्ये 32 डायग्रॅम्स आहेत ज्या काढायला पाहिजेत त्या, आणि सायन्स टूमध्ये 38 डायग्रॅम्स आहेत. 32 आणि 38 डायग्रॅम्स ज्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे ते 32 आणि 38. आता जे लॉज आहेत, हा इकडची डायग्रॅम बघितली की कोणता लॉ दिसतो, हा लेफ्ट हँड थंब रूल आणि हा राईट हँड थंब रूल. मग ह्याचा यूज, त्याचं स्टेटमेंट आणि हा कुठे कुठे वापरला जातो, त्याची उपकरणं. तर आपला हा पाठ 20% जो धड्याचा भाग आहे तो आपला शिकवून झालेला आहे. अतिशय सोप्या साध्या पद्धतीने असं आपल्याला शिकवायचं आहे, म्हणजे आकृत्यांचा असा अभ्यास करायचा. मी हे समग्र पुस्तकाचं विश्लेषण करते, हां, फक्त केमिस्ट्री सांगत नाही आहे, बाकीचे तुम्हाला सांगतीलच. आता ही डायग्रॅम बघितल्या एक्सपिरियन्स टीचर म्हणून कशाची डायग्रॅम आहे, ही हीटची आहे, बरोबर आहे. पाण्याचं असंगत आचरण, ॲनॉमिलस बिहेवियर ऑफ वॉटर. मग ह्याच्यामध्ये काय त्यांनी दाखवलेलं आहे, इथे थोडं स्पष्ट दिसत नाही. ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की त्या डायग्रॅमवरून स्पेसिफिक हीट कपॅसिटी दिसलेली आहे. डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक, विशिष्ट उष्माधारकता कसं काढलेलं आहे, तर ते वेगवेगळ्या टेम्परेचरचं, लेडचा गोळा आहे, 3 मेटल्स ठेवलेली आहे, वॅक्सच्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. जेवढं वॅक्स मेल्ट होईल, वितळत जाईल, तेवढा त्याचा स्पेसिफिक हीट कपॅसिटी त्याची जास्त. हे मुलांना तुम्ही आकृत्यांच्या माध्यमातून सांगा, किंवा तुम्ही हे ई लर्निंग रूममध्ये छान शिकवू शका. ई लर्निंगच्या माध्यमातून तुम्ही हे मुलांना सांगू शकाल, आणि मग त्याच्यावरून डेफिनेशन. इथे सुद्धा उसाच्या गुरुळात गेलं, फार उसाच्या गुराळात वगैरे पण जाण्याची गरज नाही. आईसचे 2 आईस क्यूब्स हातात घेतले, एकमेकावर दाबले, तर का ते एकच गोळा तयार होतो, कारण त्याचं जे मेल्ट होतं, सरफेस टेन्शन होतं, आणि इट मेक्स 1 ब्लॉक. मग हे जे आहे ते, आणि पाण्याचं असंगत आचरण, वजनं लावलेला थ्रेड बरोबर, ती लादी, बर्फाची लादी न तुटता इंटॅक्ट तशीच राहून, दोरा मात्र खालपर्यंत दिसतात. कशाला पाहिजे रेनबो शोधत तिकडे जायला, पाऊसही हल्ली लांब लांबणीवर पडतो. मग जे आपल्याकडे उपलब्ध सामुग्री आहे त्याच्यातून आपल्याला विज्ञान शिकवायचं आहे. म्हणजे हे 7 रेज, त्याचं विबगियर, त्याची वेवलेंग, हे आपण याच्यातून शिकवू शकतो. इथे आदिवासी पाड्यावर आम्ही असं लावलं होतं की इथे माईक आहे, आणि तिथपासून माईकपासून सुतळी लावल्या होत्या, सुतळी ठराविक ह्याच्यावरून, आणि त्याच्यावरून आम्ही हे कोणती वेवलेंग्थ, सॅटेलाईटमधलं अंतर, स्टारमधलं अंतर, ते स्टार्स आपल्याला कसे दिसतात, कोणता स्टार कोणत्या दिशेला येऊ शकतो. जसं आपल्या ॲम्फिथिएटरमध्ये फर्ग्युसन कॉलेजला घेतात ना विज्ञान दिनाच्या आधी 2-3 दिवस, मग त्याप्रकारे, किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये ॲम्फिथिएटरमध्ये असं घेतले जातात विविध उपक्रम, तर त्याप्रमाणे आम्ही हे आदिवासी पाड्यावर मी स्वतःच घेतलं होतं फिजिक्सचा. म्हणजे असं आपल्याला त्यांचं घ्यायला जरी मिळालं नाही, तर वन ऑफ द टेक्निक, वन ऑफ द पेडागॉगी आपल्याला ही माहीत असणं गरजेचं आहे. कारण ही तशी वेळखाऊ पद्धत आहे, ही जर पद्धत वापरली तर आपल्याला फार वेळ लागेल, तेच आपण जर कथन पद्धतीने घेतलं तर मात्र ते फास्ट होऊ शकतो. आता मगाशी सर म्हणाले तसं, ही काही डायग्राम काढायला येणार आहे का, हे माहितीसाठी आहे ना, ओके. नाही तरी अनेक शिक्षक आरडाओरडा करतात की एवढ्या डायग्राम दिले, हे डायग्राम नाही, फोटोग्राफ्स आहेत. फोटोग्राफ्स एक्सप्लेनेशनसाठी आहे, त्यांना प्रत्यक्ष माहिती पाहिजे म्हणून आहे. आणि या डायग्रॅम्सच्या माध्यमातून, किंवा प्रत्यक्ष सॅटेलाईटचं कसं पुढे जातं, अंतराळात कसं जातं हे दाखवणं, हे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून दाखवू शकता ना. मग संपूर्ण पार्ट 1 10वा धडा यूट्यूबच्या माध्यमातून दाखवायचा आणि त्याचं समअप करायचं. आपण काय काय शिकलो बरं, लॉन्चिंग ऑफ PSLV, ते कसं असतं, त्याची रचना कशी असते, हे आपण 4-5 प्रश्न घेतले. 1 तास ई लर्निंगच्या रूममध्ये घालवायचा, आणि 1 तास ते काय काय शिकलो ते विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्याच्या माध्यमातून त्या मुलांकडून काढून घ्यायचं. या मेथडने 2-3 तासामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी हा धडा होऊ शकेल.
आता स्मार्ट स्टडी मेथड्स मुलांसाठी काय आहेत, तर आता ह्या थोड्या आपल्या पेपर सेटिंगसाठी आहेत. फक्त मी तुम्हाला ह्या जस्ट देते. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड, क्वेश्चनिंग, प्रॅक्टिकल, कन्सेप्ट मॅप तर सांगितलंच आहे, कोलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणजे ॲक्टिव्हिटी. आता जेव्हा तुम्ही ॲक्टिव्हिटी घ्याल ना, त्याच वेळेस त्याच ॲक्टिव्हिटीमधला एखादा प्रोजेक्ट मोठ्या स्वरूपात घ्यायचा आणि तो प्रोजेक्ट बुकमध्ये आपल्याला द्यायचा आहे. जी ॲक्टिव्हिटी लांबली जाईल, जी ॲक्टिव्हिटी जास्त मोठी आणि 1.5 ते 2 पानाच्या वर प्रोजेक्ट रायटिंग नको आहे, आपल्याला 8 प्रोजेक्ट घ्यायचे. सत्र 1 साठी सायन्स 1 चे 2 आणि सत्र 2 साठी 2, म्हणजे सायन्स 1 चे 4 प्रोजेक्ट झाले आणि सायन्स 2 चे 4 प्रोजेक्ट झाले, म्हणजे किती प्रोजेक्ट टोटल झालेले आहेत, आपल्याला 8 प्रोजेक्ट असे घ्यायचे आहेत. आता गेल्या वर्षी असं सांगितलेलं आहे की 9वी 10वीचं कंबाईन जर्नल ठेवायचं आणि 9वी 10वीचंच कंबाईन प्रोजेक्ट बुक ठेव. काही शाळांनी हे फॉलो केलेलं आहे, काही शाळांनी हे फॉलो केलेलं नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी म्हणजे इतकं आपण विगरस ट्रेनिंग घेतलेलं आहे, मी तर वाडी वस्त्यांपर्यंत गेलेलं आहे. आणि कशासाठी येते, मी मोस्टली शिक्षकांचं का घेते, कारण जर पुस्तक बदललं आहे पण जर इम्प्लिमेंटेशनच नाही झालं त्या पुस्तकाचं तर काही उपयोग नाही. मगाशी मला आमचे वंदनीय पांचे सर पण म्हणाले, मॅडम तुम्ही कितीही झालं तरी महाराष्ट्रात फिरलंच पाहिजे, कारण पुस्तक जी व्यक्ती काढते ती यू विल गेट द फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन फ्रॉम दोज पीपल व्हाय दीज चेंजेस आर डुईंग अँड विच इम्प्लिमेंटेशन शुड बी रिक्वायर्ड बाय यू टू द गव्हर्नमेंट. बरोबर आहे की नाही? हे जर आपल्याला कळलं नाही तर पुस्तकं बदलतात पण तुमची अध्यापन पद्धती तीच चालू आहे. लेक्चर मेथड रिझल्ट घसरणार आणि जे ज्ञान मिळणं हे जे महत्त्वाचं आहे ते मिळणारच नाही. म्हणून आपण हे घेतलेलं आहे आणि नुसते बदल नाही केलेले तर आमूलाग्र. जर एखाद्या शिक्षकाला अनिच्छाच असेल, न्यूट्रलच असेल, या सिक्वेन्सने जरी त्यानं शिकवलं, प्रशिक्षण नको घ्यायला, काही नको घ्यायला, तुमच्या हातात हार्ड कॉपी आहे ना, याच पद्धतीने तुम्ही जा, तरीही तुम्हाला 80% यश मिळणारच. 80% विद्यार्थी तुमचे उत्तमच होणार. आणि जे तुम्ही घाबरून हे म्हणताय की 20% 9वीचा अभ्यासक्रम येणार, ते कन्सेप्च्युअल लर्निंग आहे. प्रश्न त्याच्यातले जसेच्या तसे उचलून येणार नाहीयेत. जर 9वीला त्याला हिटचं सगळं माहिती असेल तर ही इज एबल टू अन्सर दोज क्वेश्चन्स इन द 10th. हिटचे लॉज माहिती आहे, स्पेसिफिक हिट कपॅसिटी कशी आहे हे माहिती आहे, तरच तो सॉल्व करू शकतो ना आन्सर्स. म्हणून ते भीती आधी मनातून डोक्यातून काढूनच टाक. आपण काय करतो, मनुष्य स्वभाव असतो, निगेटिव्ह आधीच घेतो. अरे बापरे, पुस्तक नाही आलं आहे, शिकवलं नाही अजून, तरी इव्हॅल्युएशनचा विचार. आधी आपण शिकवूया, मग हळूहळू पुढच्या हळूहळू स्टेशन्सवर आपण जातोच ना, कधीतरी आपल्याला चांगला राजमार्ग दिसतोच ना. पहिलं वर्ष आहे, खडखडाट होणार आहे आणि आम्ही तयारच आहोत तुमच्या खडखडाटाला पण उत्तरं द्यायला. आम्ही सगळे रेडी आहोत. ज्यावेळी पत्रांचा पाऊस यायला लागला तेव्हाच बालभारतीने ठरवलं आपल्याला यावर्षी प्रचंड मेहनत करायची आहे. म्हणजे नुसतंच आन्सर द्यायचं नाही, तर त्याच्यामध्ये आणि आम्ही पॉझिटिव्हली घेतो की तुमच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी मग आमचं पण विचारमंथन सुरू होतंच ना. आणि आम्हाला खूप चांगले डॉक्टर मुरुमकर हे आपले चेअरपर्सन आहे, अतिशय छान आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आहे, की ते असे निगेटिव्ह तुमच्या कोणत्याही सजेशन्स आम्ही कधी निगेटिव्ह घेतल्याच नाही आहेत. म्हणजे हे आपली टेक्निक्स असले पाहिजेत. हे आता सगळ्यांना माहिती आहे की कसं टेलर्स सांगा भाऊ करून पहा डू दिस, माहीत आहे का तुम्हाला. आता फक्त ह्या स्लाईडमध्ये एक महत्त्वाचं काय आहे ते सांगते. रिकॉल आहे ना, रिकॉल, त्याच्यावर पहिल्या क्वेश्चन एक लक्षात ठेवा की फिल इन द ब्लँक्स कधी आता विचारायच्या नाही. सगळ्यांनी इव्हॅल्युएशनचं पुस्तक घेतलंय का? नाही, काही नाही घेतलं असेल. बरं, ते आपण नंतरच्या टप्प्यात सांगू. तर फिल इन द ब्लँक्स येणार नाहीत. मॅच द पेअर्सपासूनच आपण मुलांना तयार करणार आहोत. तर हे जे थोडे आठवं आहे ना, रिकॉल टेल अस, याच्यावर वस्तुनिष्ठ प्रश्न काढायचे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स, त्याचा समावेश त्याच्यात घ्यायचा आहे. बाकी जे हे यूज युअर ब्रेन आहे ना, हा हॉट क्वेश्चन्स आहेत. बरं का, पुस्तकातलं काय कशासाठी आहे, खरं तर हे 9वीला सांगायला पाहिजे होतं, पण यूज युअर ब्रेन हे हॉट क्वेश्चन्ससाठी आहेत. जरा डोके चालवा, हॉट क्वेश्चन्स. ऑब्झर्वेशन पण हॉट क्वेश्चन्स आहेत.
ऑब्झर्वेशन हे प्रत्येक मुलाचं वेगवेगळं असणार आहे. एकच ऑब्झर्वेशन असण्याची तुम्ही अपेक्षा करू नका. तुमच्या डोळ्यांनी पाहत नाही आहेत, त्यांच्या डोळ्यांनी मुलं बघत आहेत, त्यामुळे ऑब्झर्वेशन पण वेगळं असणार आहे. त्याच्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, इथे तुम्हाला मात्र मगाशी सांगितलं तसं काही जास्तीची माहिती द्यावी लागणार आहे. आपल्या ह्याच्यात बघा, ह्या एक घातलेलं आहे, एकाच व्यक्तीने सगळं फॉरेस्ट तयार केलेलं आहे, बरोबर आहे. अवयवदान आहे अशा प्रकारचं, तर ते माहीत आहे का तुम्हाला. हे काही करिअरच्या वाटा, कोणकोणत्या संस्था आहेत, कुठे तुम्हाला स्कोप आहे करिअरसाठी, तेही दाखवलेलं आहे. आता स्टुडंट बघा, आपल्याला थोडं स्टुडंट ओरिएंटेड मेथड्स आपण बघणार आहोत. घरी अभ्यास करणं आणि सेल्फ स्टडी, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. घरी अभ्यास करणं, क्लास आणि स्कूल हे समांतर जाणार आहे. क्लासमध्ये आणि स्कूलमध्ये, स्कूलच्या शिक्षकांची जबाबदारी जरा जास्त असणार आहे, म्हणून ह्या सगळ्या पाठ्यपुस्तकाच्या बेसला मी स्कूल हा आस्पेक्ट टाकलेला आहे. कारण बेस कुठे असणार आहे, नवीन होणारे बदल हे स्कूलमध्ये शिकवले जातात. शिक्षकांना पहिलं कळतं, शिक्षक ते अध्यापन पद्धती वापरतात, प्रश्नपत्रिका सेट करण्याचं कामही शिक्षक करतात. म्हणून स्कूल इज द बेस ऑफ युअर टॉवर ऑफ इव्हॅल्युएशन. कळतं आहे, इव्हॅल्युएशनचं मेन स्कूल, आणि स्कूलचा आधारस्तंभ तुम्ही आणि आम्ही सर्व शिक्षक वर्ग आहे, म्हणून आपण ही डायग्राम केलेली आहे. आता क्लासरूम सिच्युएशन असे नको आहेत आपल्याला, तर कोणते क्लासरूम सिच्युएशन पाहिजे, तर अशी पाहिजे टॉवर्ड्स रिसर्च ओरिएंटेड माइंड्स. अशा प्रकारचं आपल्याला क्लासरूम सिच्युएशन हवी आहे, असे आपले वर्ग हवेत. का बरं असे वर्ग हवेत, तर बघा तिथे ॲक्टिव्हिटी करणारी मुलं आहेत, बरोबर आहे. इथे लॅबोर एक्सपेरिमेंटेशन, मग अशी मी मेथड सांगितली ना लॅबमध्ये, ती आहेत. आणि इथे विचार करणारे कोरं ठेवलेलं आहे, ज्याला रुब्रिक सिस्टीम म्हणतात ना. इथे चार पाच मुलं आहेत आणि त्या प्रत्येकाचे विचार रिफ्लेक्ट होऊन आपण एक मोठा असा हे केलेला आहे. तर तो म्हणजे काय, तर त्यांचे डिफरंट टाईप्स ऑफ ओपिनियन शुड बी रिफ्लेक्टेड बाय द चाइल्ड इन द अन्सर शीट, इन द डिस्कशन, इन द क्विज कॉम्पिटिशन. आणि अशी विविध मतं असणारी मुलं निर्माण करणं हे आपल्या सायन्सचं मेन ऑब्जेक्टिव्स आहे. आपण डू धीस डेमो आणि डिफरंट टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज आर रिलेटेड टू दिस क्रिएटिव्ह माइंडसेट्स, ह्याच्यासाठी आपण हा वेगळा प्रकार घेतलेला आहे. आणि अशा प्रकारच्या अध्यापन पद्धती जर बदलल्या तरच आपल्याला पुढे जाता येणार आहे. आता हे कशासाठी आहे, तर इथून पुढे 11वी 12वीची, आता तुम्हाला माहिती आहे 19 जून 19 11वी बदलणार आहे, आले ना पाठ्य न्यूजपेपरमध्ये. तर त्यावेळी नीट, जेई मेन, ह्याला ह्या 8 मल्टिपल, ज्याला मल्टिपल इंटेलिजन्स म्हणतात, त्या ह्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. आणि या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता ज्या पुस्तकातून निर्माण होतील तीही आपण अशी पुस्तकं केलेली, म्हणजे करिक्युलम डेव्हलपमेंट. मग अशी तुम्हाला मोरे साहेब म्हणाले, करिक्युलम म्हणजे काय, सिलॅबी म्हणजे काय, सिलॅबस पॉईंट म्हणजे काय, हे काहीच माहिती नाही. जे करिक्युलम म्हणजे असं हॉरिझॉन्टल असतं, त्याच्यात 7 एरियाज जे आपण घेतलेले आहेत ते त्याच्यावरून तयार झालेलं 6वी ते 12वीचं पाठ्यपुस्तक. करिक्युलम वेगळं, सिलॅबस वेगळं, आणि सिलॅबसमधले लेसन्स वेगळे, हा सगळा फ्लोचार्ट आहे मेन. तर त्यामध्ये आंतरव्यक्ती, गणिती, अवकाशीय, निसर्गविषयक, भाषिक, संगीतविषयक, शरीर स्नायू, हल्ली नाही का जिममध्ये जा, बॉडी कमवा, असं जे येतं की नाही, म्हणजे वन ऑफ द पार्ट ऑफ सायन्स आहे. आणि HR, ह्युमन रिसोर्सेस, तुमचे आंतर परस्पर संबंध किती छान आहेत, दोन व्यक्तींची केमिस्ट्री किती छान आहे, या सगळ्याचा विचार करून सायन्स 2 इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेसचा आम्ही समावेश केला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. सायन्स 2 मायक्रोबायोलॉजी का टाकली, सरोगेट मदर का टाकली, सायन्स 2 आम्ही हे का टाकलं, डिझास्टर्स मॅनेजमेंट का टाकली. सायन्स 2 जो विषय तुम्हाला PT शिक्षकांनी शिकवायचा होता त्या सगळ्या समावेश का केला, त्या सगळ्याचा समावेश करण्याचं कारण असं आहे की डेव्हलपमेंट करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटीमध्ये आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या असा विचार केला की जर मल्टिपल इंटेलिजन्स मुलाच्यात आणायचं असेल, पुढची 10 हे पाठ्यपुस्तक जर ठेवायचं असेल, आणि 10 वर्षानंतरच्या येऊ घातलेल्या करिअर ऑप्शन्स, येऊ घातलेला आपल्याला मूल जर तयार करायचं असेल, तर याचा समावेश असायला पाहिजे. म्हणून सायन्स 2 हेवी झालेलं आहे.
इन्फॉर्मेटिव्ह झालेलं आहे, डायग्रॅमचा समावेश आहे. ही कोणतीही व्यक्ती आत्ता येणारे जे आहेत हे याचं उत्तर देऊ शकणार नाही, कारण ते करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटीमध्ये नाहीत. म्हणून मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचा साकल्याने विचार करूनच इथे बालभारतीच्या वतीने, बोर्डाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मी उभी आहे. कारण का, तुमच्या प्रत्येक शंकेचं जर निरसन झालं तर तुम्ही खाली हे सगळ्यांना परकोलेट करून सांगू शकाल. आपली पहिली जी शंका होती त्याचं उत्तर म्हणजे ही असणारी स्लाईड की सायन्स टूमध्ये काय एवढं येते. आता हे लर्निंग एक्सपिरियन्सेस जे स्टेट लेवलला तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे, काही तुमच्यापैकी तिथे उपस्थित असतील तर तुम्ही काय द्यायला पाहिजे. मी मराठीत पण लिहिलेले आहेत, इंग्लिशमध्ये पण लिहिलेले, असे आपण या पद्धतीने शिकवायचं आहे. थोडं काही रिपीट होतं आहे. आता ह्याच्यातला जो सहावा भाग आहे ना, फील्ड ट्रीप प्रोजेक्ट आणि ॲक्टिव्हिटी या एकत्र. आता तुम्ही मगाशी मला आता तुमच्या शंका कशाशी येणार आहेत तेही सांगते. प्रोजेक्ट कोणते घ्यावेत, बरोबर आहे ना तुमच्या मनातली शंका. एखादी व्हिजिट दिलीत मुलांना घेऊन गेला व्हिजिट, आणि त्या व्हिजिटचा रिपोर्ट त्या प्रोजेक्टमध्ये लिहिला. दोन गट करायची, 60 मुलं असतील तर 30 मुलांना एका रबर प्लांटेशनला नेलं, एखाद्याला अजून दुसऱ्या कोणत्या. आत्ताचे सीड बॉल्स करतात बघा, उन्हाळ्यात सीड बॉल्स तयार करतात बघा व्हॉट्सअपवर, तो सुद्धा, हां ते सुद्धा आहे ना प्रोजेक्ट. तो कुठे प्रोजेक्ट नाही, तो तर ह्युमॅनिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने केवढा छान प्रोजेक्ट आहे ना. त्यामुळे असे करणं सुट्टीतले, आम्ही आमच्या शाळांना प्रोजेक्ट देऊन टाकलेले 4 प्रोजेक्ट, आम्ही 2 सायन्सचे 2 ह्याचे, ते सीडबॉल्स वगैरे करू. आणि पावसाळा सुरू झाल्यावर आम्ही ठराविक NCC माध्यमातून त्यांना 30-1 मुलांना नेणार आणि ते बॉल्स आम्ही हे लावून येणार, तिथे प्लांटेशन करणार, त्याचे फोटोग्राफ्स काढणार आणि ते करणार. कितीतरी सीडबॉल्स आमच्या मुलांनी ऑलरेडी आत्ता तयार केलेले आहेत, म्हणजे आमचे 4 प्रोजेक्ट झालेले. म्हणजे असं आपलं काम आपणच सोपं करायचं. आणि आपल्याकडे फार मोठी सोर्स आहे ना विद्यार्थी, ही जी एनर्जी आहे ती तुम्ही युटिलाइज करणं. सगळं टेन्शन स्वतःच्या डोक्यावर कशाला घ्यायचं की सगळं पुस्तकांनी शासनाने आमच्याच डोक्यावर दिलेलं. तुमच्या हातात खूप मोठी एनर्जी आहे, त्या एनर्जीचा विधायक उपाय तुम्ही उपयोग करून घ्या. म्हणून हे सहावा आकडा महत्त्वाचा आहे, फील्ड ट्रीप प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी. सातवा आकडा जो डेमो आहे ना तो पण फार महत्त्वाचा आहे, त्याचाही तुम्ही प्रोजेक्ट म्हणून यूज करू शकता. डेमो वेगळा. आता मायक्रोबायोलॉजी आहे ना, मी एखाद्या आबासाहेब गरवारे आमच्याशी संलग्न कॉलेज आहे तिथे मायक्रोबायोलॉजीचे प्रोफेसर आहे, त्यांना एखादा धडा दिला मी आणि तो तुम्ही आमच्या वर्गात येऊन शिकवा, मुलांना कळेल आणि माझा प्रोजेक्ट पण होईल. कळतंय, 2-in-1 अशा इनोव्हेशन्स तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे, हे चर्चा होणं अपेक्षित आहे. म्हणजे किती सोप्या पद्धतीने आपण हा सिलेबस शिकवू आणि तुम्ही करताय. पण आत्ता तुमचं कसं झालं, एकदम नवीन अभ्यासक्रम, 2 तारखेला पुस्तकं हातात आली, लगेच 5 तारखेला ट्रेनिंग झालं, तर या पद्धतीने तुम्ही शिकायचं आहे. ब्रेन स्टॉर्मिंग आहे ना, हे जरा जिनियस स्टुडंटसाठी आहे. ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक, ज्यांचा IQ हाय असतो, 150 वर असतो, त्यांना आपण जिनियस स्टुडंट्स म्हणतो. आणि त्यांच्यासाठी साधारणतः ज्ञान प्रबोधिनीच्या या प्रबोध हॉलमध्ये आपण हे करतो आहे, मग अशा मुलांसाठी आपण ब्रेन स्टॉर्मिंगने शिकवू शकतो. ह्याचं एक वेगळं सेपरेट मी पुढच्या सेशनमध्ये केव्हा तरी सांगेन, आत्ता त्याविषयी मी जास्त वेळ घालवत नाही आहे. आता शिक्षक सगळ्यांना परिचित आहे, परवलीचा मदत करणारा विद्यार्थी, माहिती जाणून घेणारा आणि संपूर्ण वर्षभर विज्ञान जगणारा विद्यार्थी असं आपल्याला करायचं आहे अध्यापन. QR कोड आता आम्ही 8-8 टाकलेले आहे QR कोड, काही ना ते होत पण नाही आहे. हे QR कोड आणि दीक्षा ॲप डाउनलोड करून घेतलं. आत्ता बालभारतीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिडिओज ॲक्टिव्हिटीच्या फॉर्मॅटमध्ये व्हिडिओज काढण्याचं काम सुरू आहे. हा जर सॉफ्टवेअरचा उपयोग, आपली जी स्मार्टफोन आहे त्याचा उपयोग कसा करायचा हे जर मुलांना आपण कळवलं नाही तर ते दुरुपयोग करून नाही त्या लिंक्स बघत बसतील. तर हे जे आहे हे ॲप डाउनलोड करून घेतलं, दीक्षा ॲप डाउनलोड करून घेतलं, हे स्कॅन केला की तुम्हाला आत्ता कमी आहेत ना, आमचं साधारण 15 मे नंतर अपलोड व्हायला सुरुवात होईल. आपल्या धड्याच्या नुसार 10वीला प्राधान्य देऊन प्रत्येक धड्यानुसार आपण ॲक्टिव्हिटीज अपलोड करत आहोत. पण ह्याच्या माझ्यापेक्षा तुम्हाला पाटोळे सर जर इथे आले असते, राजीवजी पाटोळे, तर ते विशेषाधिकारी आहेत बालभारतीचे आणि ते हे मेहनत सगळी करतायत की त्यांनी एक वेगळी टीम तयार केलेली आहे आणि त्या टीमकडे हे सगळे व्हिडिओज काढायचं दिलेले आहे. ह्या ॲक्टिव्हिटीज लॅबमध्ये केल्या जात आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला
ऑलरेडी ह्या ॲपवर दिसतील, ते ॲपच्या माध्यमातून तुम्ही जर मुलांना दाखवलं तर महाराष्ट्रातली ही 17-18 लाख मुलं या पद्धतीने एकाच प्रकारचं आणि बिनचूक कोणतंही म्हणजे काय होतं ते रंगहीन आणि व्हाईट. तुम्हाला खरं सांगू का, आता पानसे सर पण इथे आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही रेडी झालो. रंग विज्ञानात कुठेही पांढरा आणि पांढरा आणि काळा हे रंग नाही आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. पांढरा आणि काळा हे सायन्समध्ये कुठेही रंग नाही. पांढऱ्याला आपण रंगहीन म्हणतो आणि इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स म्हणतो. जेव्हा तुम्ही नीट असं कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जाल, आणि काळा म्हणजे काय, जिथे पांढरा रंग हजर नाही तो काळा. हे कुठेही काळा रंग हा इन्क्लूड नाही आहे सायन्समध्ये, कुणीही प्रूव्ह केलेलं नाही आहे. कोणत्या तरी एका जर्नलिजमध्ये पेपर पब्लिश केला आहे त्याचे ते अझम्पशन्स आहेत आणि ते युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स शुड बी रिक्वायर फॉर गव्हर्नमेंट. जेव्हा लाखो प्रती काढल्या जातात त्यावेळी त्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स लागतो. तो कोणत्या तरी एका प्रायव्हेट सर्क्युलेशनमध्ये आलेला चालत नाही, हेही तुम्ही ज्ञानी घ्या. आपल्याला जेव्हा सायन्स म्हणजे काय आणि कोणतं सायन्स आपण गव्हर्नमेंटच्या याच्यात पुस्तकामध्ये समावेश करू लागतो तर तो युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स इज रिक्वायर्ड. आणि म्हणून आपली जी उत्तरं आहेत मॉडेल ॲन्सर्स बोर्डाची आहेत ती परफेक्टच आहेत, कळलं. त्याच्यावर कोणीही किती आक्षेप घेतला, ब्राझीलच्या एका देशाने त्याच्या रिसर्च पब्लिश केलेला आहे, तो रिसर्च पेपर आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचं केव्हा आपलं विधान चुकतं, आपल्या अध्यापनातल्या त्रुटी केव्हा कळतात, जेव्हा आपल्याला एखाद दुसऱ्या मार्काचा प्रश्न तयार होतो आणि तो इगो पॉईंट तयार होतो. तो इगो पॉईंट बाजूला ठेवून आपल्याला जर खरंच नॉलेज मिळवायचं असेल तर सखोल नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि त्या नॉलेजला तुम्हाला युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स असलेलेच लॉज, तोच केपलर्स लॉ, ते सगळे मोस्टलेचे लॉ करून आपण हे टाइम पिरियॉडिक टेबल तयार केलेलं आहे. आणि म्हणून ह्याचं शिकवतानाचं आता पद्धती अशा प्रकारे पाहिजेत, बिनचूक आणि परफेक्ट जर ॲक्टिव्हिटीज पाहिजे असेल तर QR कोडची रिक्वायरमेंट मस्ट आहे. स्किल्स अँड कॉम्पिटन्सीज आर रिक्वायर फॉर हायर एज्युकेशन. JEE मेनला ह्या स्किल्स आणि कॉम्पिटन्सीज महत्त्वाच्या आहेत. आता एक्सरसाइज आणि प्रोजेक्ट्स तुमच्या सगळ्यांचा अतिशय महत्त्वाचा. थॉट प्रोवोकिंग, मी मगाशी सांगितलं ना, सीडबॉल्स तयार करा, म्हणजे काहीतरी वैचारिक आणि ज्याला ह्युमॅनिटीचा बेस असेल असे प्रोजेक्ट जर तुमचे असतील तर मूल काहीतरी शिकणार आहे. आत्ता ह्या टेक्नॉलॉजीच्या युगात आपण हृदय हरवलेली, संवेदनाच हरवलेली पिढी निर्माण होते. शेजारी ॲक्सिडेंट आहे आणि फोटो काढतायत. सेल्फी फिवर आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना, तो एक डिसीज आहे हा सेल्फी फिवर. स्वतःचा सेल्फी काढणं फेसबुकवर टाकणं म्हणजे समजायचं ह्याचे 1000 न्यूरॉन्स खराब झालेले दिसत आहेत आणि ह्या न्यूरॉन्स कधीही परत तयार होत नाहीत. त्यामुळे पुढचा सिलेबस मतिमंदांसाठीच निर्माण होणार आहे वाटतं. वास्तव आहे टेक्नॉलॉजीचा जास्त उपयोग करणं, दॅट इज टोटली रॉंग. टेक्नॉलॉजी, तारतम्यता, योगा, मेडिटेशन आणि घरचा आहार हेच जास्त महत्त्वाचं आहे. घरचा आहारावर भर द्या, कोणताही रोग होणार नाही. आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा. मी नेहमी सगळ्या ह्याच्यात सांगते, उन्हात वाढतात ते वटवृक्ष होतात, सावलीत वाढतात ते बोन्साय होतात. पॅम्परिंग होतं ना ज्यांचं जास्त आणि मग बोन्सायच्या रूपात आपण त्याचं प्रदर्शन मांडतो. टिळक स्मारक मंदिर बोन्सायचं रूप आहे की नाही, कशासाठी बोन्साय करायचं, त्यांची वाढ फुलेआम होऊ दे ना त्यांना. म्हणून आपल्याला थॉट प्रोवोकिंग एक्सरसाइजेस घ्यायचे आहेत, ओपन एंडेड. त्याचं मत आहे, चूक का बरोबर हे तुम्ही ठरवणारे नाही. त्याच्यासाठी आपण वेगळी सिस्टीम लावणार आहोत, इव्हॅल्युएशन सिस्टीम. डिस्कवरी, ज्या विज्ञानाच्या उपकरणातून आपलं लाईफ जरा कम्फर्टेबल होईल अशा प्रकारची डिस्कवरी होणं, मग ती वाडी वस्तीवरची असो, अर्बन एरियाजमधली असो किंवा कोणत्याही 5-स्टार हॉटेलमधली असो, अशा प्रकारचं तुमचे प्रोजेक्ट असले पाहिजेत. कम्युनिकेशन स्किल, निगेटिव्हिटी काढून टाकायला पाहिजे. एखादा इंट्रोवर्ट मुलगा असेल न बोलणारा, तर तो मुलगा किती छान बोलतोय हे जरी तुमच्या प्रोजेक्टने साध्य झालं तरीसुद्धा तो एक प्रोजेक्ट आहे. मानवी जाळ्याशी, म्हणजे तुम्हाला मला असं सांगायचं आहे की केमिस्ट्री ऑफ 2 पर्सन, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थ्रू युअर प्रोजेक्ट्स आणि सेल्फ स्टडी. दॅट इज द, म्हणजे हे 5 आस्पेक्ट लक्षात ठेवून आपला प्रोजेक्ट असला पाहिजे, तरच त्याला पूर्ण चांगले गुण. ग्रुपमध्ये काम करायचं तर ते ग्रुपमधलं बघा, गिव थॉटफुल फीडबॅक, विचारांचं आदान प्रदान, रिस्पेक्ट अदर्स,
वयानुसार ज्ञानानुसार प्रत्येकाला रिस्पेक्ट देणं हे तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग असणं गरजेचं आहे. आत्ता ही तरुण मुलं तरुण पिढी रिस्पेक्ट विसरली आहे, बरोबर आहे की नाही? काही अंशी शेवटी रिस्पेक्ट आणि संस्कार शिकवणं हे काय फक्त शाळांची मक्तेदारी नाही आहे, घरापासून सुरुवात होणं गरजेचं आहे. ऑन टास्क ऑल द टाईम, मी नेहमी कार्यरत असेल तो म्हणजे ओ यू यूज सॉफ्ट व्हॉइसेस. आपल्याला जर दुसऱ्यांना सांगायचं असेल तर अरे म्हटल्यावर का रे नकोय, हे करशील का अशी भाषा अशी, कारण इंडियामधलं पब्लिक आता फार बदललेलं आहे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला जाणवत असेल 20 वर्षापूर्वीचं पब्लिक आणि आत्ताचं पब्लिक डिफरन्स फार आहे. या लोकांना हँडल करता करता आपली नाकी दम येतो, म्हणून आपण ग्रुप ॲक्टिव्हिटी ह्याच्यात घातलेली आहे. आणि पार्टिसिपेट ॲक्टिव्हली अतिशय, म्हणजे एखाद्या मुलाला जर ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करायला त्याने खोड रबर आणून दिला, पेन्सिल आणून दिला, तर त्याची ती 1% सहभाग आहे. पण ती तुम्ही त्यालाही तुम्ही सांगायला पाहिजे की बरोबर आहे, योग्य आहे, अजी नुसतं न्यूट्रल बसण्यापेक्षा यू आर पार्टिसिपेटिंग इन दिस ॲक्टिव्हिटी, म्हणून आपण हे घेतलेले. आता विज्ञानाच्या पेपरला सायन्स पेपर म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं? सायन्स ॲक्टिव्हिटी शीट. बालभारतीने 10 एप्रिलला सगळ्या डेपोमध्ये ज्यावेळी 10 एप्रिलला राज्यपातळीवरचं ट्रेनिंग विविध ठिकाणी होतं, त्यावेळेस बालभारतीने 2 पुस्तकं पब्लिश केलेली आहेत. आत्ता तुम्ही पुण्याला अनायासे आलाच आहात, आज आहे फर्स्ट सॅटर्डे आहे, बालभारतीचा डेपो असेल उघडा, तर तिथे भाषा विषयांचं मूल्यमापन पुस्तक, त्याची दोन्ही जे मिळून 205 रुपये आहे. आणि भाषेतर विषय, भाषेतर विषयामध्ये काय काय आहेत, तर सायन्स मॅथ्स आहे आणि इतिहास भूगोल आहे. आणि भाषा विषयांमध्ये फार मोठं आहे, कारण त्याच्यात 8 भाषा वगैरे सगळ्या उर्दूपासून असतात, तेलुगू सिंधी, ते मोठं पुस्तक. त्याचं इव्हॅल्युएशन आहे, नॉट ओनली इव्हॅल्युएशन, वी हॅव सप्लाइड 2 क्वेश्चन पेपर्स, 2 क्वेश्चन पेपर काढून दिलेले आहेत आम्ही. आणि हे 2 क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिले किंवा एकाड सर व्हॉट्सअपवर पण टाकतील, त्याचे फोटो टाकलेत ना, तर ते जर टाकले आणि लगेच बघितले तर यू विल गेट द आयडियाज ऑफ द क्वेश्चन पेपर. ॲक्टिव्हिटी शीट कशाला म्हणतात. आणि मग तुम्ही चॅलेंज करायचं आणि आमच्याकडे यायचं की माझं मूल नापास होणार का नाही, हे माझंच तुम्हाला चॅलेंज आहे. आता म्हणजे बोर्डाच्या वतीने मी बोलते, बालभारतीच्या वतीने, की मूल नापास होणार का, कळलं? म्हणजे इतकी ती ॲक्टिव्हिटी शीट तुम्ही बघितली, आकृत्यांचा वापर करा आणि कमीत कमी लिहायचं आहे, भरपूर लिहायला पण नाही आहे अजिबात. तुम्ही ते 2 क्वेश्चन पेपर बघा, सोडवा, ते बघितलं ना की तुम्हाला आपलं अध्यापन पद्धती काय पाहिजे हे लगेच आयडिया येईल. आणि त्याच्यात तुमचं स्वतःचं एक्सपिरियन्स शेअर करायचं आहेच. तर ॲक्टिव्हिटी शीट. आता याविषयी कोळसे सर जास्त बोलणार आहे, पण माझं हे समग्र पुस्तकाचं विश्लेषण आहे, म्हणून अशा प्रकारचं येणार आहे. 2-4 जे वेगळे प्रकार आहेत ते मी सांगणार आहे. फाईंड माय पेअर, माझी जोडी शोधा, ह्याच्यात 5 इकडे दिले जातील आणि 10 तिकडे दिले जातील, आणि ते पण डिस्ट्रॅक्टिव्ह ऑप्शन्स दिलेले असतील. हां, मेक पॅरिग्राफ फ्रॉम गिव्हन स्टेटमेंट, एका वाक्यावरून परिच्छेद तयार करा. आलं लक्षात? एकच वाक्य दिलं जाईल आणि त्याच्यावरून परिच्छेद कशाला म्हणतात. आता मला तुम्ही सांगा, परिच्छेद काय, किती ओळींचा, आणि एक्सप्लेनेशनला किती ओळींची रिक्वायरमेंट असते, परिच्छेद कमीत कमी किती वाक्यांचा असावा असं तुमचं मत आहे? परिच्छेद हा 6 ते 7 वाक्यांचा असावा. 3 वाक्याला परिच्छेद म्हणत नाही, 3 वाक्यांना तिथे स्पष्टीकरण म्हणतात. आपल्याला जर हे बेसिक आधी कळलं ना, तर ह्याची उत्तरं तुम्ही मुलांकडून छान लिहून घ्या. मग परिच्छेद तयार करायला तसं वाक्य पण सक्षम पाहिजे ना, येते का लक्षात? मेक पॅरेग्राफ फ्रॉम गिव्हन स्टेटमेंट म्हणतोय, त्यावेळी ते वाक्य असं पाहिजे, त्याचा गाढा अभ्यास त्या मुलाच्या 15-16 वयोगटानुसार असायला पाहिजे, आणि मग त्याला ती 6 ते 7 वाक्य लिहायला पाहिजेत. मगाशी मी जो प्रसंग सांगितला की नाही, त्या प्रसंगामध्ये जंक फूडचे दुष्परिणाम आहेत, आणि इकडे त्या मुलाचं वैयक्तिक स्वतःची आवड आहे, ती आवड पहिल्या प्रसंगात आहे. दुसऱ्या प्रसंगात जंक फूडचे डिसॲडव्हान्टेज आहेत, घरचा आहार हा उत्तम आहे, त्याच्यावर आपल्याला बरंच लिहिता येईल. हा इकडे एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण होईल स्वतःच्या मताचं, तिकडं जंक फूडवर परिच्छेद तयार होईल. आला फरक?
लक्षात येईल ना, अगदी असे आपल्याला तयार करायचे आहेत. कोणतंही मूल नापास होणार नाही आहे. रीड द पॅरेग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. हे सोपंच आहे. अँसर राईट अँसर्स इन युअर ओन वर्ड्स. स्वतःच्या शब्दात स्वमत व्यक्त करा. हे सगळ्या भाषांमध्ये, इव्हन हिस्ट्री अँड ज्योग्राफीमध्ये सुद्धा आहे. गिव एक्झाम्पल्स. हे सोपं आहे. ऑब्झर्व, स्टडी, एक्सप्लेन, ड्रॉ डायग्रॅम. आता बघा, डायग्रॅमसाठी बघा, 5 मार्काचा क्वेश्चन कसा असणार आहे बघा. ऑब्झर्व, स्टडी, एक्सप्लेन, ड्रॉ डायग्रॅम. 4 पॉईंट्स ऑलरेडी गिवन इन द क्वेश्चन. आणि मग त्याच्यानुसार मूल लिहायचं. लिहिणार आहे काहीतरी बरोबर असणारच आहे, म्हणजे मग 2 मार्क तरी त्याला इथे मिळणार आहेत. व्हॉट इज सिमिलर, व्हॉट इज डिफरंट. आधी आपण डिफरंशिएट बिटवीन म्हणायचो ना, फरक सांगा. आता नुसतं फरक सांगा असा क्वेश्चन आपण काढायचा नाही. यू शुड यूज दिस पेपर पॅटर्न फ्रॉम युनिट टेस्ट 1. डे 1 पासून ही तुम्ही तयारी करायची आहे, तर तुमचं मूल डिसेंबरपर्यंत रेडी होणार आहे. त्यामुळे जेव्हा डिफरन्स सांगणार आहे त्यावेळी सिमिलर काय आहे हे पण थिंग्स तुम्ही त्यावेळी काढून घ्यायचे. एक्सप्लेनेशन अबाउट पिक्चर. कोणतंही चित्र द्यायचं आहे आणि त्याच्यावरून काढायचं. फाइंड द टाइप ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. फाइंड द वर्ड. आपण पझल दिलं आहे बघा, पझल. त्या पझलचा आत्ता सध्या पहिल्या वर्षी तरी या धड्याखालचे सगळे पझल्स बघा, 20 धड्यांखाली. फिल इन द ब्लँक्स. हे आपण सगळ्यात 13वा टाईप टाकलेला आहे, जो पहिल्या इव्हॅल्युएशन सिस्टीममध्ये पहिलाच असायचा, बरोबर की नाही. फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेयर्स आणि कोरिलेशन. आता हे मात्र आपल्याला लास्ट टाकलेले. व्हाय इट इज कॉल्ड. आता रिझन म्हणण्यापेक्षा, गिव रिझन्स म्हणण्यापेक्षा त्याला असं का म्हणतात. ह्याला 2 उत्तरं येणार आहे, 2 पर्याय आहेत त्याला. व्हॉट विल हॅपन. हे असं झालं तर काय घडेल. टू हुम आय मेक करेक्ट. टू हुम आय मेक करेक्ट. मी कुणाला दुरुस्त करू शकतो. आता याच्याविषयी जरा सांगते हा तुम्हाला. मी कुणाला दुरुस्त करू शकतो, पार्ट 2 मध्ये बघा. पान 44 काढा. पार्ट 2 मध्ये 544 पुस्तकं असतील तर काढायचं आहे. त्याच्यात पर्यावरणात माझी भूमिका हा कन्सेप्ट मॅप दिला आहे बघा. पर्यावरणात व्हॉट इज द रोल ऑफ माइंड इन एन्व्हायरॉनमेंट असं आहे. आणि त्याभोवती वरती 3 आणि खाली 3 असे आपण आत्ता तुम्हाला नमुन्यादाखल दिलेले. पण हाच प्रश्न विचारताना याच्यातले 2 कोणतेही ब्लॉक हे रिकामे ठेवायचे आणि विद्यार्थ्यांची काय मतं असतील ती तिथे रिफ्लेक्ट होतील. म्हणजे 44 पानावर पर्यावरणातली माझी भूमिका. हे आम्हाला कसं सुचलं तर तुम्हाला त्यामागची एक थोडीशी पार्श्वभूमी पटकन सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मार्च 2013 आपण हॉट क्वेश्चन्स, नवीन अभ्यासक्रम 11 आला आणि 13 आपण हॉट क्वेश्चन्स घातले होते. तर त्या 13व्यामध्ये 2 पर्यावरणाचे लेसन्स आपण ॲड केले होते, 14वा आणि 15वा, हो की नाही. तर त्यावेळेस मार्च 13 बोर्डाच्या पेपरमध्ये असा एक क्वेश्चन आला होता की पर्यावरण कारणं आणि त्याचे दुष्परिणाम सांगा. ह्याला आपण 5 मार्कं दिली होती आणि तिथे स्वमत प्रगट करा म्हणून सांगितलं. तर तुमची मतं सांगा त्याविषयी. तर मुंबईच्या एका इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्याने इतका सुंदर पेपर लिहिला होता, त्याचं पेपर प्रेझेंटेशन इतकं एक्सलंट होतं. ही हॅज मेड वन चार्ट. चार्ट कसा होता, टाईप्स ऑफ पोल्युशन होतं. हां, त्याची कॉजेस होती, त्याचे इफेक्ट्स होते. 4th कॉलम रेमेडी होती, उपाय. आणि 5वा कॉलम क्रिएटेड बाय हिमसेल्फ, माय कॉन्ट्रीब्युशन इन धिस, माझं यातील योगदान. जेव्हा एका 14-15व्या वर्षाच्या मुलाला माझं योगदान हे कळतं, त्या मुलाच्या विचारांची लेवल ही तुमच्या अभ्यास म्हणजे नुसत्या विद्यार्थ्याच्याही पलीकडची ज्ञान भा शिकण्याच्या लेवलची असते. आणि द बेस्ट पेपर ऑफ दॅट इयर इज हिज पेपर. आमच्या तिघांनाही आपली एक सिस्टीम असते, एक्झामिनर, मॉडरेटर, त्याच्यानंतर चीफ मॉडरेटर, आणि मग टॉपर लिस्ट काढली जाते आणि सगळ्या टॉपरवरचे ते 1 ते 30 आहेत हे कोऑर्डिनेटर, कन्व्हेनर किंवा समितीतली लोकं काढतात.
तर त्यावेळी डब्बे आम्हाला तिघांनी नकळत, म्हणजे आम्ही एकमेकाशी डिस्कस पण नाही केलं, तरी तिघांनाही नकळत त्यांनी लिहिलं द बेस्ट पेपर ऑफ दिस इयर. मग अनमोल पब्लिकेशन वगैरे असे येतात आणि त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन जातात. जर चांगलं काय हे विद्यार्थ्यांसमोर ठेवलं तर तिथे आम्हाला हे कळलं की माझी भूमिका काय असावी, म्हणून आपण हा ॲड केलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न काढावेचे आहेत. ही तुम्ही स्लाईड आणि इव्हॅल्युएशन सिस्टीम 31 मेपर्यंत तुम्हाला सर्क्युलर शाळा शाळांना पाठवलं जाईल. त्याच्यामध्ये हे सगळे टाईप्स ऑफ क्वेश्चन्स आहेत. आपण ॲक्च्युअल 55 मार्काचा पेपर काढणार आहोत आणि मुलांनी सोडवायचं आहे तो फक्त 40 मार्काचा. म्हणजे पहिला ए क्वेश्चन 5 सब क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क 5 मार्काचे, बी 5 सब क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क. आता हे कशावर आहे तर MCQs बेस्ड ऑन प्रॅक्टिकल अँड प्रोजेक्ट. म्हणजे तुम्हाला धड्याखालचे प्रोजेक्ट काही ना काहीतरी घ्यायला पाहिजे. तो विद्यार्थ्यांना घरी तयारी करा, फार अवघड नसणार आहे, पण MCQs प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकलवर आधारित आहेत. प्रॅक्टिकल बुक बालभारतीचंच घ्या, त्यांनी त्याच्याशी 2 पानं निगडीत असं आम्ही काढण्याचा विचार करतोय, पण आम्हाला आता खरं तर वेळच नाही आहे. त्याच्यामुळे ती 2 पेजेस निघतील, पण QR कोडवर जर टाकली तर यू विल गेट द रेडीमेड सब्जेक्ट्स ऑर रेडीमेड पेडॅगॉगी विच विल यू यूज इन दिस प्रोजेक्ट. लक्षात आलं, असं आहे ते. 7 सब क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क सॉल्व एनी 5 10 मार्क, 7 × 14 म्हणजे इथे 4 मार्काचं ऑप्शन क्वेश्चन 2 ला आहे. तिसरा जो प्रश्न आहे हा 7 सब क्वेश्चन्स ऑफ 3 मार्क 7 × 21 मार्कांचा पेपर काढणार आणि मुलांनी किती सोडवायचं आहे, फक्त 15 मार्काचा. 5 क्वेश्चन त्यांनी सोडवायचे आहेत. चौथा क्वेश्चन आहे तो 2 सब क्वेश्चन्स ऑफ 5 मार्क्स आणि सॉल्व एनी 1 5, म्हणजे टोटल मुलांनी 40 मार्काचं सोडवायचं आहे. आपण मात्र पेपर सेट करताना किती मार्काचं काढायचं आहे, 55 मार्काचं. मग आता मूल नापास होणार का, माझाच प्रश्न आहे तुम्हाला. 15 मार्काचं दिलेलं आहे त्यांना ऑप्शन, किती पूर्वीच्या का ह्याच्यात एवढा नव्हता ऑप्शन, आता आपण 15 मार्काचा दिलेला आहे. आता प्रोजेक्ट रिपोर्ट कसं लिहायचं आहे बघा, सगळ्यांना हे सारखं आहे. इंट्रोडक्शन, प्रस्तावना आणि प्रोजेक्ट, म्हणजे हे काय PhD चं सिनॉप्सिस नाही आहे. त्यामुळे 1.5 ते 2 ह्या मुलांना फार त्रास देत बसू नका. 1.5 ते 2 पान बास आहे फुलस्केप. 1.5 ते 2 50 ते 100 शब्द. प्रोसेस, टाईम, मेथड, ॲनालिसिस, लागलेला वेळ, वापरलेली पद्धत आणि त्याचं विश्लेषण. चौथं ऑब्झर्वेशन, निरीक्षण. 5वं कन्क्लुजन, काय निष्कर्ष आम्ही काढला, आनंद घेतला, शिकलो. आनंद घेणं हा सुद्धा निष्कर्ष आहे बरं का, आणि डिप्रेशनमध्ये गेलो हा पण निष्कर्ष आहे. लक्षात आलं का, म्हणजे माझं लेक्चर झाल्यावर डिप्रेशनमध्ये गेलो का आनंदित झालो हा पण निष्कर्ष आहे. त्यामुळे ते दोन्ही नमूद करायला पाहिजे, म्हणजे मग दॅट इज माय फॉल्ट असं पण असं, आणि ते स्वीकारण्याची तयारी आपल्याकडे स्पोर्ट्समनशिप असणं गरजेचं आहे. रेफरन्स म्हणजे आपलं हे बुकच रेफरन्स आहे, फार मुलं वाचतातच असं नाही. आणि ग्रंथालयातलं काय घेतलं, आधीचं काही त्यांनी वापरलेली असतील 9वीपर्यंतचं, तर ते अदर रिडिंग असं पण असावं. त्याच्यात 2 पैकी 2 मार्क त्यांना मिळून जातील. साधारण हे पहिले 5 आहेत ना पॉईंट्स, ते महत्त्वाचे आहेत. ते आपण ह्याला घालणार आहोत कशामध्ये, सर्क्युलर जे येणार आहे ना त्याच्यात. आणि इव्हॅल्युएशनमध्ये इतकं डिटेल नाही लिहिलेलं आहे, हे डिटेल मी शिक्षकांसाठी वेगळ्या स्लाईड्स केलेल्या आहेत. तुम्ही जे प्रशिक्षणात शिकले आहेत ते सगळीकडे एकसमानता असावी म्हणून त्यांनी वेगळे दिलेले आहे. आता इव्हॅल्युएशन प्रॅक्टिकल, 10 मार्काचं प्रॅक्टिकल तेच आहे सेम. रिटर्न 40 मार्क, टोटल 50 मार्क्स फॉर पेपर 1 अँड 50 मार्क्स फॉर पेपर 2 आणि 100 मार्क्स फॉर सायन्स, टोटल असं आहे. आता सायन्स आणि मॅथ्सला फक्त इंटरनल राहणार आहे, बाकी कोणत्याही सब्जेक्टला इंटरनल नाही. आमच्याकडे 9वीतच आता सोशल सायन्सला फेल झालेले खूप लोक आहेत. तुमच्याकडे काय आहे प्रश्न, तोच आहे ना. त्यामुळे आपल्याला कळतं आहे आपण हिडन, म्हणजे बोलू नये, म्हणजे माईक व्यासपीठावर बोलण्यासारखा विषय. त्यामुळे बघूया आपण त्याच्याविषयी शेवटचा. आता आपण ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. सुपर कम्प्युटर, क्वांटम कम्प्युटर, 24,000 फास्टर दॅन अदर कम्प्युटर्स, इव्हेंच्युअली एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन सायन्स, नो नॉलेज इज वेस्ट, कीप युअर आईज ओपन अँड कीप लर्निंग. आस्किंग व्हाय इज इम्पॉर्टंट, बट समटाईम्स आस्किंग व्हाय नॉट ऑल्सो लीड्स टू इनोव्हेशन्स. आणि हेच या सायन्सच्या टेक्स्टबुकचं फलित आहे. आपल्याला काय पाहिजे तर ते हे आहे. आणि
नेहमी मुलांना एक सांगा, कारण शेवटी मुलं तुमच्याकडे फार मोठ्या आशेने पाहत असतात शिक्षकांकडे. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. आणि या माध्यमातून जर तुम्ही मुलांना शिकवलं तर त्यांचा मॉरल जो आहे तो बूस्ट होतो आणि ही इज रेडी टू ॲक्सेप्ट द डिफरंट थिंग्स फ्रॉम दिस टेक्स्टबुक अँड ही विल डेफिनेट बी इन हिज एक्झाम. हे आपलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे. हे एक लिहिलेलं आहे, द बेस्ट प्रिपरेशन फॉर टुमॉरो इज डुईंग युअर बेस्ट टुडे, हॅव अ ग्रेट डे अहेड. हे लिहिलेलं आहे मुलांसाठी आहे, खरं हे शेवटी मुलं आहेत म्हणून आपण आहोत, बरोबर आहे ना. आणि मुलं आहेत म्हणूनच ही टेक्स्टबुक पण जन्माला आलेली आहे, त्यामुळे मुलांसाठी हे सगळा मेसेज आहे की तुम्ही किती छान लिहिणं आवश्यक आहे. अँड इट इज द बिगिनिंग फॉर युअर ग्रँड सक्सेस ऑफ दिस टेक्स्टबुक. आपण या माध्यमातून पेडॅगॉगी करायची आहे. आता मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी देणार आहे. आता प्रत्येक लाईनमध्ये एकेका याला ॲक्टिव्हिटी असणार आहे. ओके मॅडम मला हेल्प करणार आहे. मी तुम्हाला आता ॲक्टिव्हिटीचं काय, आपल्या किती लाईन्स आहे, 10-10. पहिल्या लाईनमध्ये आपण तुम्ही नाही पार्टिसिपेट होणार आपण. आणि त्याच्यावरून मग प्रेस बायोपिया, दूरदृष्टीता, वृद्ध दृष्टीता, हे तिन्ही डिसिजेस आपण असे काढायचे. मॉडेलचा वापर करूनही मुलांना तुम्ही हे सांगू शकता. पण डायग्रॅमचा वापर कसा करायचा, पुस्तकात दिलेल्या डायग्रॅमचा वापर करून शिकवा हे असं. बघा प्रश्न, बघा माझा, मगाशी मी प्रश्न दाखवला नव्हता, उपग्रह प्रक्षेपक कसे कार्य करते, पृष्ठ 140 वाचा व ओघ तक्ता तयार करा. ओघ तक्त्याच्या माध्यमातून शिकवायचे, त्यामुळे ओघ तक्ता तयार करणं हा झाला बोर्डामध्ये विचारला जाणारा प्रश्न. त्यामुळे ओघ तक्ता मुलांना वाचन करून तयार करायला सांगायचं आहे. आकृतीवरून माहिती, आता प्रोजेक्ट म्हणजे काय, ॲक्टिव्हिटी कशी घ्यायची, ते हे सगळं आहे. आकृतीवरून माहिती, संकल्पना व उपग्रहांच्या विविध कक्षा सांगा. आपण हे नंतर बघू, आधी तुम्ही ॲक्टिव्हिटी करा. आमच्यासाठी जी ॲक्टिव्हिटी दिलेली होती त्यामध्ये 4 कार्ड दिले होते आणि ह्या कार्डवर काही मूलद्रव्यांच्या संज्ञा दिलेल्या होत्या आणि या संज्ञा बंद केल्या, ह्या संज्ञा दिल्या होत्या आणि या संज्ञा ओळखून त्याचं आपल्याला त्यांची नावं लिहायची होती. नावानंतर त्यांचं संज्ञा इलेक्ट्रॉन म्हणजे अनुक्रमांक किंवा त्याला अणुअंक पण म्हणूया आपण, तो द्यायचा होता. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण केलं आणि इलेक्ट्रॉन स्वरूपणवरून त्याच्यामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये प्रत्येक वेळेस 8 इलेक्ट्रॉन येत होतोय आणि त्यावरून असा निष्कर्ष काढला गेला की हे वायू जे आहेत हे राजवायू किंवा आपण त्याला नोबेल गॅसेस म्हणतो, हां इनर्ट गॅसेस. तर हे जे काही मूलद्रव्य आहेत हे कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत असा आम्ही त्या ठिकाणी निष्कर्ष काढला. आम्हाला जी ॲक्टिव्हिटी दिलेली होती याच्यामध्ये डोबेराने चित्रिकं दिलेली होती, त्याच्यामध्ये 3 कार्ड्स आहेत, त्यामध्ये तिघांचा एक एक गट अशी 3 ट्राईड्स दिलेली होती. याच्यामध्ये पहिलं जे कार्ड होतं याच्यामध्ये सल्फर, टेल्युरियम आणि सेलेनियम होतं. ॲटॉमिक नंबर जो आहे त्याचा, सॉरी ॲटॉमिक मास नंबर 32.1, 127.6 आणि सेलेनियमचा होता 79. आणि डोबेराणेच्या त्रिकाच्या नियमानुसार याचं ॲव्हरेज जे आलेलं आहे ते 79.8, म्हणजे जवळपास हा म्हणजे मॅच होता ॲटॉमिक मास नंबर. तर हे ट्राईड्स आहे. दुसरं जे कार्ड होतं मॅग्नेशियम, स्ट्रॉन्शियम आणि कॅल्शियम, याच्यामध्ये मॅग्नेशियम 24.3, स्ट्रॉन्शियम 87.6 आणि कॅल्शियम 40.1 आणि याचं ॲव्हरेज आलेलं आहे ते 55.95 आलेलं आहे.
म्हणजे यायला हवं होतं 40 पण आलेलं आहे 55, याचा अर्थ हे ट्राईड नाही. तिसरा जो ग्रुप होता तो बेरिलियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. याच्यामध्ये बेरिलियमचा जो आहे तो 9.4, कॅल्शियम 40.1 आणि मॅग्नेशियम 24.3 यायला हवा होता याचा 24, तो आलेला आहे 24.75, याचा अर्थ हा हे सुद्धा ट्राईड आहे. म्हणजे या तिघांमधले दोन ट्राईड्स आहेत, एक नाही. आम्हाला ॲक्टिव्हिटी आलेली आहे सेल्फ लर्निंग, मला असं वाटतं ही सेल्फ लर्निंगची आहे. हा बरोबर आहे, व्हेरी गुड. म्हणजे मी जे शिकवलं ना त्याचं ॲप्लिकेशन की हे कसं करायचं, सेल्फ लर्निंग ही मेथड आहे त्यातली. बरोबर आहे. आता ह्यामध्ये सेल्फ लर्निंग असल्यामुळं हा एक पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामध्ये झाडं वगैरे डेझर्ट झाले, अति पर्जन्यमान्य झालं, अति पाऊस झाला तर काय निर्माण होऊ शकतं आणि कमी पाऊस झाला तर कोणती आपत्ती निर्माण होते याचं यामध्ये आहे. ह्यामध्ये आपल्याला सर्वांना बरंच काही बोलता येईल, दुसऱ्यालाही त्याच्यामध्ये बोलायला संधी मिळावी. कारण वरील नैसर्गिक आपत्तीची कारणे लिहा व आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन यावर चर्चा करा व सादरीकरण करा. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे आपण सांगू शकतो. कारण पावसाची अनियमितता ही त्याला अनेक कारणं आहेत, प्रदूषण आहे, वृक्षतोड आहे, लोकसंख्येचा विस्फोट आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, आयटीचं जे आज जे आपण पाहतो वृक्ष कशा आयटी बूम झालं, या आयटी बूम होण्यामुळे सुद्धा 30 वर्ष आपण काय केलेलं आहे, वृक्षतोड केलेली आहे आणि म्हणून हे काँक्रीटचे जंगलं झालेली आहेत. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी तो आज वृक्षतोडीचा आज निर्माण झालेला प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे निर्माण होणारी कारणे कोणती आहेत, तर दुष्काळ होणार आहे, अति कमी पाऊस पडला तर दुष्काळ निर्माण होणार आहे. कारण मी दुष्काळ भागातली आहे, माझ्याकडे आजही आठवड्यातून 2 वेळा पाणी येतं. म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत, वाणी आणि पाणी जपून वापरा. त्यामुळे मी वाणी पण जपून वापरते आणि पाणी पण जपून वापरण्याचा प्रयत्न करते. आणि दुष्काळ अतिवृष्टी झाल्यामुळं सुद्धा दुष्काळ येणार आहे. एक वेळ सुका दुष्काळ परवडला, पण ओला दुष्काळ परवडला, पण पाणी नसताना कोरडा दुष्काळ परवडणार नाही. आणि असं म्हटलं जातं की खूप मोठे, आणि मी मॅडमचा थिसिससुद्धा वाचलेले आहेत, तर त्यामुळं खूप मोठी माणसं आहेत, त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. आणखीन एक मला म्हणायचं आहे की बायोलॉजीमध्ये ज्यांनी सरोगेट मदर हा जो कन्सेप्ट घातलेला आहे, तो कन्सेप्ट घालत असताना मॅडम म्हणाल्या की 20 वर्षापूर्वीचा आहे. बरोबर आहे, आपल्या मराठी माध्यममध्ये हा मुलांचा प्रश्न येणार नाही, पण जे इंग्लिश मिडियममध्ये आज मुलं जे शिक्षण घेत आहेत त्यामध्ये 1, 2, 3 सरोगेट मदर विद्यार्थी आहेत. मग मला असा प्रश्न येतो की त्यावेळेला ज्यावेळेला शिक्षक हा विषय शिकवतील तेव्हा त्यांच्या सायकोलॉजीवर काय परिणाम होईल का? मी सांगते स्लाइडमध्ये. तर आपल्याला प्रश्न, तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न उपस्थित घातलेला बरोबर आहे? कारण आयटी सेक्टरमुळं हा प्रश्न झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये हा अशी मुलं आहेत, त्यांच्या मैत्रिणींमध्ये ती मुलगी एकदम अशी हे झालेली असते, परंतु हा प्रश्न शिकवत असताना आपण त्याची सायकोलॉजी सुद्धा शिक्षकांनी जपवणं गरजेचं आहे. तिथं परिणाम होईल का आणि हे योग्य आहे? कारण पुढची पिढी तशीच असू शकणार आहे. तर माझ्या ह्या प्रश्नाचंही उत्तर मला हवं होतं. मी ह्याही प्रोजेक्टचं उत्तर दिलं. मॅडम आपण त्याही प्रश्नांचं उत्तर द्यावं, मला इथं बोलायला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आम्हाला मेंडेलिवचं पिरियॉडिक टेबल दिलं होतं आणि ही ऍक्टिव्हिटी पूर्वीच्या पुस्तकात पण होती. ऑक्साईड आणि स्वतः करणार आहात ना, त्यामुळे तुम्ही हे मी कार्डशीटवर पण वेगळं केलेलं आहे. हे मेंडेलिवचं आपल्या आणि टेक्स्टबुक मधल्याच घ्या, कारण आपल्याला याच्या पलीकडे आत्ता 10वीला लिमिटेशन टाईम बाउंड आहे ना, त्यामुळे हे पुस्तकातलंच आहे. हा जरा डोके चालवातलाच क्वेश्चन आहे जो आपण इव्हॅल्युएशनमध्ये हॉट क्वेश्चन म्हणून घेणार. म्हणजे एफर्ट्स हे पिन पॉईंट करा, एफर्ट शुड बी टेकन, इतके व्यवस्थित करायला पाहिजे की आपण त्याच्या बाहेर फार जाता कामा नये. आपलं टार्गेट शेवटी काय आहे, मुलांना कळणं
आणि रिफ्लेक्ट होणं ना मार्क्स म्हणून तुम्ही दाखवा ते सगळं त्याच्यावर बोला. हो इथे पिरियॉडिक टेबल मेंडेल्यूचं पिरियॉडिक टेबल आपल्याला मुलांना आपण दिलेलं आहे आणि तिथे वरती प्रत्येक आर जो आहे तो त्या त्या ग्रुपमधलं एलिमेंट रिप्रेझेंट करतोय म्हणजे एक ॲटम त्याचा असं कन्सिडर करायला हरकत नाही. आणि ऑक्सिजन व्हॅलन्सी मुलांना माहिती आहे 2 आहे, हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे, त्यामुळे कंपाऊंड फॉर्मेशन मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार कसा करायचा हे त्यांना ऑलरेडी 8th झालेलं आहे. इथे जनरल फॉर्म्युले दिलेले आहेत ऑक्साईडचे आणि हायड्रोजनचे तर ते वापरून मुलं कंपाऊंड्स तयार करतील. तर प्रश्न असा आहे मागे जोडलेल्या मेंडेल्यूच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणूसूत्रे तयार करा आणि खाली सिम्बॉल्स आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत. त्याच्यामध्ये सोडियम, सिलिकॉन, कॅल्शियम, कार्बन, रुबिडियम, फॉस्फरस, बेरियम, क्लोरीन, टीन आणि कॅल्शियम असे सिम्बॉल्स दिलेले आहेत. तर हे आपण कोणत्या ग्रुपमध्ये जे आहेत ती एलिमेंट्स ते मुलं बघू शकतात आणि नंतर त्याचा जनरल फॉर्म्युला ऑक्साईडचा देता येतो. तर तो फॉर्म उत्तर मी वाचून दाखवते. सोडियम Na2O, सोडियम ऑक्साईड, सिलिकॉन ऑक्साईड SiO2, कॅल्शियम ऑक्साईड CaO, कार्बन डायऑक्साईड, रुबिडियम ऑक्साईड Rb2O, फॉस्फरस पेंटॉक्साईड P2O5, बेरियम ऑक्साईड BaO, क्लोरीनचा ऑक्साईड ते Cl2O7 असं घेतलेलं आहे आणि टीन बरोबर SnO2. तर वरती ऑक्साईडचे जनरल फॉर्म्युले वापरून मुलं ऑक्साईड्स तयार करू शकतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगांची रेणूसूत्रे लिहा. तर हायड्रोजन बरोबरचे पण जनरल फॉर्म्युला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत प्रत्येक गणामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये वरती दिलेले आहेत आणि इथे सिम्बॉल्स आपण प्रोव्हाइड करायचे आहेत. तिथे कार्बन, सल्फर, ब्रोमिन, अर्सेनिक, फ्लोरिन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरिन. इथे हॅलोजनचे 3 येतात म्हणजे एकाचं लिहिल्यानंतर उरलेले 2 पण मुलांना इझिली लिहिता येतील. तर कार्बन बरोबरचा मिथेन त्यांना माहितीच आहे CH4, सल्फर हायड्रोजन सल्फाइड H2S, ब्रोमिन HBr, अर्सेनिक AsH3, फ्लोरिन FBr, ऑक्सिजन H2O हे मुलं आपणच सांगतील. त्यानंतर N अमोनिया NH3 अँड ClHCl. तर हे हायड्रोजन बरोबरच्या कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले मुलांना सांगता येतील. आहे ती हा एक रेस्पिरेटरी सिस्टीम त्याची एक डायग्राम दिलेली आहे आणि प्रश्न आहे वरील आकृतीचे निरीक्षण करून नावे लिहा आणि प्रत्येक भागाचे कार्य सांगा. तर यामध्ये साधारणपणे 3, 4, 5, 6, 7, 8 असे आपल्याला या ठिकाणी लेबलिंग करायचं आहे. पहिलं जे लेबल आहे ते नझल कॅव्हिटी किंवा नॉस्ट्रिल या ठिकाणी, त्यानंतर मूक, त्यानंतर एपिग्लॉटिस, फॅरिंग्स, ब्रोंकाय, वायुकोश, ॲल्व्हिओलाय आणि डायफ्राम अशी ही सगळी या ठिकाणी नावे आहेत. आणि नॉस्ट्रिल सगळ्यांना माहिती आहे की हवेतली धुलीकण हवेमध्ये असणारे तर आपण हवेमधल्या धुलीकणांचं फिल्ट्रेशन होण्यासाठी नॉस्ट्रिल्समध्ये बारीक केस असतात आणि म्युकस असतं, त्यामुळे त्या ठिकाणी हवेची गाळण क्रिया होते. ती हवा शुद्ध होऊन पुढे इथे तोंडाच्या तोंड असं त्या ठिकाणी मूख असं लेबल केलेलं आहे आणि त्याच्या खाली एक फॅरिंग्स इपिग्लॉटिस आहे. तर ज्यावेळेला तो जो विंड पाईप आहे तो सील करण्याचं काम इपिग्लॉटिस करतं की ॲक्सिडेंटली अन्नकण जो आहे तो त्या श्वसन मार्गामध्ये यायला नको, तर हे त्याचं कार्य आहे. त्यानंतर फॅरिंग्स, तर या ठिकाणी या पोर्शनमध्ये व्होकल कॅव्हिटीज असतात. त्यानंतर आहे ट्रकिया, या ठिकाणी सुद्धा वार्म एअरचं जे आहे ते मॉइश्चर आणि त्याचं फिल्ट्रेशन होतं आणि ती जी हवा आहे ती दोन्ही फुफ्फुसांकडे ब्रोंकायमार्फत पाठवली जाते. त्यानंतर ॲल्व्हिओलाय आहे ज्या ठिकाणी वायूंची देवाणघेवाण होते, कार्बन डायऑक्साईड आणि वायू हे दोन्ही. कार्बन डायऑक्साईड वाईल एक्झेलेशन, इन एक्झेलेशन इट इज गिवन आउट अँड इन इनहेलेशन इट इज टेकन. ओके, थँक्यू. आणि त्यांची निगा कशी राखायची? तर यामध्ये जे दिलेले अवयव होते ते अशा प्रकारे होते, डोळे जे पाहण्यासाठी, हृदय, रक्ताभिसरण, फुफ्फुस जे श्वासोच्छ्वासासाठी, यकृत ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये, हाडांचा उपयोग शरीर बांधणी, त्वचेचा उपयोग आपण उत्सर्जन किंवा शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी,
मूत्रपिंड जे उत्सर्जन प्रक्रियेत महत्त्वाचं आहे आणि स्वादुपिंड इन्शुलिनच्या निर्मितीसाठी. तर अशा प्रकारे मुलं कार्य सांगतील आणि त्यामध्ये निगा कशी घ्यावी तर डोळ्यांची निगा घेण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. कारण हे जे सगळे अवयव आहेत हे बघितल्यावर एक शंका माझ्या मनात आली तशी मुलांची येऊ शकते की हेच अवयव का निवडले. तर यांची क्षमता किंवा समहव आपल्या शरीराची क्षमता हळूहळू क्षीण होत जाते आणि मग ती क्षीण होऊ नये किंवा त्यांची क्षमता टिकून राहावी यासाठी आपण काय निगा घ्यावी. तर डोळ्यांची निगा राखण्यासाठी त्यांचा वेटनेस म्हणजे मॉइस्ट राहणं खूप गरजेचं आहे. मग जवळून टी व्ही पाहू नये, मोबाईल अतिप्रमाणात किंवा पाहूच नये विशिष्ट मर्यादेपर्यंत, किंवा वाचताना किती दूरीवर पुस्तक ठेवावं तर आपण शिकलेलो आहोत की 25 सेंटीमीटर ठेवावं. त्याचप्रमाणे फुफ्फुसांची कार्यक्षमता ठेवण्यासाठी आपल्याला शुद्ध हवेची म्हणजेच ऑक्सिजनची आवश्यकता आहे जी शहरी भागात आपल्याला उपलब्ध नाही. तर सकाळच्या वेळी जर तुम्ही दीर्घश्वसन किंवा प्राणायामसारखा जर अवलंब केला तर फुफ्फुसाची कार्यक्षमताही वाढू शकते. यकृत म्हणजे आपण ऐकलेलं आहे की डाएटतर्फे म्हणजे अल्कोहोलिक इंटेक झालं नाही पाहिजे जेणेकरून आपलं लिव्हर जे आहे ते व्यवस्थित राहील. हाडे मजबूत राहण्यासाठी विटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे. ते सकाळच्या उन्हात आपल्याला मुख्य रूपाने मिळतं कारण आहारामध्ये ते फारसं उपलब्ध नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी ती स्वच्छ असणं, नियमित स्नान करणं म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मूत्रपिंड ते कार्यक्षम राहण्यासाठी कशा प्रकारचा आहार किंवा पाणी किती पिलं पाहिजे, किंवा उत्सर्जन जे मुलं जात नाहीत आपण म्हणतो की टॉयलेट्सला जात नाहीत रोखून धरतात तर ते अयोग्य आहे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे जे अवयव आहेत यांची इथे आम्हाला ॲक्टिव्हिटी दिली गेली होती. आणि मग हे चित्र पाहिल्यावर माझ्या मनात एक आलं की हेच अवयव का म्हणजे तर ते त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे आम्ही ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केली आहे. उत्तर या पुढच्या स्लाइड मध्ये म्हणजे मला वाटतं जो ऑर्गन डोनेशन हा जो टॉपिक आलेला आहे त्याच्याशी रिलेटेड हा घटक असावा. थँक्यू. छान छान. गुड आफ्टरनून एव्हरीवन. ऍक्टिव्हिटी इज ऑब्झर्व द पिक्चर्स अँड क्लासिफाय द डिझास्टर्स अँड सजेस्ट द रेमेडीज. तर 3 डिझास्टरचे पिक्चर दिलेले आहेत. जसं आपल्या बुकमध्ये दिलं आहे त्याप्रमाणे 3 टाईपचे डिझास्टर्स असतात. त्यातल्या ह्या जिओ फिजिकल डिझास्टरचे पिक्चर दिलेले आहेत, लाईक फ्लड्स, ड्रॉट अँड लँडस्लाईड. तर लँडस्लाईड ही जिओलॉजिकल डिझास्टर आहे आणि ड्रॉट आणि फ्लड हे ॲटमॉस्फेरिक डिझास्टर आहेत. दोन्ही पण जिओ फिजिकल डिझास्टरमध्ये येतात. आणि नंतरचा क्वेश्चन होता की सजेस्ट द रेमेडीज. आता रेमेडीज म्हटल्यावर त्याच्यात दोन पार्ट येतात, एक तर प्री डिझास्टर मॅनेजमेंट किंवा रेमेडी आणि पोस्ट डिझास्टर. तर प्री डिझास्टरमध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ड्रॉटसाठी काय करू शकतो, कन्झर्वेशन ऑफ वॉटर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग दोन आपण करू शकतो, प्लस प्लांटेशन हे पण आपण करू शकतो. फ्लड्स म्हटलं तर आपल्याला बरेच कारणं माहिती आहे फ्लड्सचे, कशामुळे फ्लड्स होतात. तर त्यातलं आपण मुंबईचं आपल्याला माहितीच आहे की ब्लॉकेज होतात ड्रेनेजमध्ये आणि ते ब्लॉकेज आपण थांबवले पाहिजे. आणि त्यावर चांगली स्टेप पण घेतल्या गेली आहे गव्हर्नमेंटकडून, प्लास्टिक बंदी आली आहे तर ते पण एक रिझन आहे फ्लड्सला. आणि प्लस हे नॅचरल डिझास्टर आहे, जेव्हा जास्त प्रमाणात पाऊस होतो तेव्हा नॅचरल डिझास्टर होतात. आणि लँडस्लाईड तर प्री आणि पोस्ट दोन टाईपच्या रेमेडीज आहेत. तर प्रीमध्ये आपण बघू शकतो, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे ती कुठल्या टाईपचं आहे म्हणून डिझास्टर. नंतर कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन असली पाहिजे, आपण कुठल्या भागात राहतो तिथे कुठल्या प्रकारची डिझास्टर होते याबद्दल आपल्याला आधीच माहिती असायला पाहिजे. जसे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना माहिती असते की लँडस्लाईड होऊ शकतं. नंतर आपल्याला इंटेन्सिटी माहिती असली पाहिजे की या भागात कुठल्या प्रकारची डिझास्टर होऊ शकते आणि त्याची इंटेन्सिटी काय असू शकते, हे पण आपण एक रेमेडी म्हणून घेऊ शकतो प्री डिझास्टर. आणि त्याबद्दल मग स्पेशल ट्रेनिंग आणि अवेअरनेस झालं पाहिजे लोकांसाठी, तिथे राहणाऱ्या लोकांसाठी. आणि पोस्ट डिझास्टर म्हटलं आपण तर ते कसं अवॉइड कराय म्हणजे आणि प्लस कसं अवॉइड करायचं त्याबद्दल पण अवेअरनेस झाला पाहिजे. पोस्ट डिझास्टर म्हटलं म्हणजे फर्स्ट हँड हेल्पिंग, लोकांना कसं हेल्प केली पाहिजे आणि त्याबद्दलचं ट्रेनिंग तिथल्याच लोकांना मिळायला पाहिजे. जे लोकल आहेत, जे सगळ्यात लवकर पोहोचू शकतात त्या डिझास्टरच्या प्लेसला, त्या लोकांना पहिले ट्रेनिंग मिळालं पाहिजे आणि नंतर बाकीचे लोक पण जे पोहोचू शकतात तिथे. आणि सगळ्यांमध्ये अलर्टनेस नेहमी असला पाहिजे की आपण अलर्ट असायला पाहिजे आपल्या इथे काय काय डिझास्टर होतात याबद्दल.
त्यांना नेसेसरी हेल्प जसं कॅम्प्स रिहॅबिटेशन वगैरे सगळं प्रोव्हाइड करू शकतात. आणि अलॉंग विथ दॅट आपल्याला हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की कुठली पण डिझास्टर कधी पण होऊ शकतं, त्यामुळे त्याबद्दल अलर्ट असणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलर्ट असायला पाहिजे. आणि नॅचरल डिझास्टर जे आहेत ते कधी पण होऊ शकतात आणि मॅनमेड डिझास्टर जे आहेत ते आपण अवॉइड करू शकतो, पण नॅचरल डिझास्टर अवॉइड करू शकत नाही. तर अवेअरनेस आणि प्रॉपर ट्रेनिंग हेच त्याच्यामागे रिमेडी आहे. थँक्यू मॅडम. आम्हाला जी ॲक्टिव्हिटी दिलेली होती त्याच्यामध्ये साधारण दोन चित्रे आहेत किंवा दोन डायग्राम्स आहेत आणि त्या दोन डायग्राममधल्या प्रत्येकी एक अवयवाला नाव द्यायचं आहे. प्रश्न असा आहे की वरील चित्रात मानवातील अवयव दिले आहेत, त्यांना नावे देऊन ती अवशेषांगे का आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अवशेषांगे म्हणजे नेमके काय हे आपल्याला सर्वात सुरुवातीला सांगावं लागेल. तर सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांगे म्हणतात. ही साधारणपणे अवशेषांगे म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या आपल्याला पहिल्यांदा सांगता येईल. त्यानंतर आकृतीमधील ती जे काही दोन अवशेषांगे आहेत, तर पहिल्या आकृतीमध्ये जे अवशेषांग दाखवलेलं आहे त्याला विस्डम टीथ, ऑलरेडी नावं दिलेलीच आहेत मॅडम, त्याला मराठीत आपण अक्कल दाढ असे म्हणतो. तर दुसऱ्या आकृतीमध्ये जे अवशेषांग आहे ते माकड हाड हे दिलेलं आहे. आता हे दोन्ही अवशेषांगे काय आहेत तर त्यांच्या व्याख्येवरूनच आपल्याला सांगता येतं की बाबा साधारणपणे अक्कलदाढ माकडहाड किंवा ॲपेंडिक्ससारखे जे काही अवयव आहेत आपल्या शरीरामध्ये हे अवयव मानवात अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असतात व तसेच त्यांचा उपयोग आपल्याला किंवा मानवाला कोणत्याही प्रकारचा तसा होत नाही आणि म्हणून त्यांना अवशेषांगे असे म्हणतात. सायन्स पार्ट फर्स्ट पेज नंबर 44 प्रयोग दिलेला आहे आमच्यासाठी क्षरण करोजन. तर त्या ठिकाणी चार परीक्षणाळे आहेत आणि छोटे लोखंडी खिळे रबरी बूच तेल इत्यादी साहित्य आहे. तर या प्रयोगानं हे सिद्ध करायचं आहे की करोजन म्हणजेच क्षरणासाठी हवा आणि पाणी या दोन्ही घटकांची आवश्यकता आहे. तर चार कंडिशन आहेत त्या ठिकाणी. पहिल्या परीक्षणवेळीमध्ये उकळलेलं पाणी आहे आणि तेलाचा थर. तर पाणी उकळलेलं आहे म्हणजे ह्या कंडिशनमध्ये पाणी उकळल्यामुळं त्या ठिकाणी हवा त्यातनं बाहेर जाते म्हणजे पाण्यातला ऑक्सिजन कमी व्हावा अशी माझी म्हणजे धारणा आहे. आपण दुसरं मत व्यक्त करू शकता. तर तिथं लोखंडी खिळे चारही परीक्षणवेळांमध्ये टाकलेले आहेत. पाणी आहे आणि त्याच्यावरती तेलाचा थर टाकलेला आहे म्हणजे तिथं हवा आतमध्ये जाऊ शकत नाही. दुसऱ्या परीक्षणवेळीमध्ये क्षाराचं द्रावण आहे, मिठाचं द्रावण. परीक्षणवेळीचं तोंड उघडं आहे म्हणजे तिथं हवा जाऊ शकते आणि पाणी पण आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये क्षार आहे. तिसरी कंडिशन अशी आहे की हवा आहे आणि हवेतील मॉइश्चर म्हणजे हवेत आर्द्रता असतेच. आणि त्या तिसऱ्या परीक्षणवेळीमध्ये सुद्धा लोखंडी खिळा आहे. आणि चौथ्या परीक्षणवेळीमध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड किंवा निर्जल कॅल्शियम क्लोराईड टाकलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. शिवाय रबरी बुचाने परीक्षणवेळीचं तोंड बंद केलेलं आहे. अशा पद्धतीनं चार कंडिशन त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यातून निष्कर्ष काढायचा आहे की गंजण्याची प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठी आवश्यक घटक कोणते आहेत ते याच्यातून समजतं आहे आणि गंजण्याची प्रक्रिया कोणत्या कंडिशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये घडून येते. तर त्याचा निष्कर्ष असा आहे की दुसरी जी परीक्षणवेळी आहे या परीक्षणवेळीमध्ये क्षार आहे, पाणी आहे आणि हवा तिन्ही घटक आहेत. त्याच्यामुळं त्या परीक्षणवेळीतील लोखंडी खिळा हा जास्त गंजलेला दिसेल. त्याचबरोबर परीक्षणवेळी क्रमांक 3 गंजण्याची प्रक्रिया थोडीशी मंद दिसेल. हां, पान नंबर 44 सांगितलं ना. प्रश्न जो आहे ना हा ब्रेन स्टॉर्मिंगचा आहे. हां, आणि हा अवघड आहे म्हणजे सगळ्यात थोडासा आणि प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन वेगळं येणार आहे पण उत्तर मात्र एकच असणार आहे. त्यामुळे ह्याच्यावर आम्ही मुद्दाम स्टेट लेवल ट्रेनिंगला असं सांगितलं होतं की ह्याच्यावर डिस्कशन करा
शिक्षकांनी, पण तिथे वेळ अवेलेबल नव्हता म्हणून हे ऍक्टिव्हिटी, हा ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक आहे ना, मी तुम्हाला सांगितलं होतं मी नंतर सांगेन म्हणून, ती ही ऍक्टिव्हिटी. थोडासा बुद्धीचं कष या ठिकाणी लागणार आहे. चौथ्या परीक्षणामध्ये मात्र गंजण्याची प्रक्रिया घडणार नाही. क्षार आहे, हवा आहे, परंतु त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळं तिथेही गंजण्याची प्रक्रिया घडणार नाही. अशा पद्धतीनं हा प्रयोग थोडासा लेंदी आहे, 3 ते 4 दिवसाचा कालावधी, त्याच्यानंतर याचा निष्कर्ष आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आम्हाला देण्यात आली होती. धन्यवाद. आम्हाला दिलेली ॲक्टिव्हिटी होती वेस्ट मॅनेजमेंट. जे वेस्ट आहेत आपल्याकडे त्याचे एक चित्र होतं आणि पलीकडे रिसायकलिंग युनिट, त्याचं रिसायकलिंग कसं करता येईल असं एक चार्ट होता हा. आणि याचा प्रश्न पहिला होता की तुम्हाला दिलेले चित्र कोणत्या विज्ञानातील कोणत्या पाठाशी निगडीत आहे. तर हे विज्ञान 2 मधील प्रकरण पाठ क्रमांक 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरण व्यवस्थापन या पाठाशी संदर्भात आहे. आणि दुसरा प्रश्न असा होता की मुलांपर्यंत कोणता संदेश पोहोचवायचा आहे ते सांगा. मला वाटतं याच्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम किंवा समाजामध्ये कोणता असेल तर तो वेस्ट मॅनेजमेंटचा असेल. आपण पुण्यामधला कचरा प्रश्न असेल, औरंगाबादचा परवाचा कचरा प्रश्न असेल, आपल्या शेजारचा रोजचा प्रश्न असेल, मुलांना या संदर्भात अवेअरनेस आतापासून व्हायला हवा. यासाठी काही गोष्टी असे ह्या दिलेल्या चार्टमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यापैकी बऱ्या सर्व गोष्टी आहेत ह्या विघटनशील नाही आहेत, त्यामुळे याचं रिसायकलिंग करणं हे मोठं जिकरीचं काम आहे किंवा होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण मॅडम एक याच्यावर ॲक्टिव्हिटी खूप छान होऊ शकते की आपल्या घरामधील असलेल्या ज्या वस्तू असतील त्याचं उपक्रम होऊ शकतो की रिसायकलिंग कसं करता येईल, किंवा तुमची घरातल्या वस्तू आणा, एक पाठ आपण त्यासाठी ठेवू शकतो आणि त्यानुसार मुलांकडून त्याचं रिसायकलिंग करून त्या वस्तू परत आपण घरामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा समाजामध्ये ह्या वस्तू वापरू शकतो. हा मोठा संदेश मुलांपर्यंत जाईल आणि त्यानुसार वेस्ट मॅनेजमेंट हे चांगल्या प्रकारे होऊ शकेल. सगळ्याला छान, म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आहेत, कारण त्यातून प्रोजेक्ट आले, ॲक्टिव्हिटी आल्या. आता मी फक्त इथे वेळेअभावी हे घेतलेलं आहे, पण केमिस्ट्रीची आपल्याला जर लॅब अवेलेबल करून दिली असती तर मी घेतल्या असत्या त्याही, फिजिक्सच्याही घेतल्या असत्या, पण फिजिक्स मी लागवणकर सरांमध्ये सोपवते आणि जे बायोलॉजीचे चोरडिया सर आहेत तेही वेगवेगळ्या पद्धतीने घेणार आहेत. आता आपण जे मी पेडागॉगी सांगितलेली आहे ती सगळी आपण आत्ता वापरलेली आहे की काय कसं करणं गरजेचं आहे. 11 बघा, आता आम्हाला ही पेडॅगॉगी वापरायची. आपला बोर्डाचा एक पेपर 40 गुणांचा आत्ता सादर झालेला आहे, त्याच्यातले हॉट क्वेश्चन्स मी तुमच्या माध्यमातून काढून घेतलेले. चित्र दिलेलं आहे अवकाशातलं अंतरिक्ष कचरा आणि त्याच्या जी आपण सॅटेलाइट सोडतो ती ज्यावेळी निकामी होतात त्यांचं काम संपतं त्यावेळी काय होतं, तर हे ते चित्र आहे, पाठ्यपुस्तकातलंच आहे. चर्चा करा, हा एक उपक्रम होऊ शकतो, हॉट क्वेश्चनही होऊ शकतो. यूज ऑफ मॉडेल, आपल्याकडे एक स्ट्रॉच्या माध्यमातून तुम्ही आधी एक मॉडेल केलं असेल, या मॉडेलचा 2 प्रकारे आपण उपयोग करणार आहोत. वरती आहे ना सर, म्हणजे मग वरती आलात ना. या एकाच मॉडेलचा कसा उपयोग करायचा ते तुम्हाला शिकवते. 9वीतला नॉईज हा जो आहे ना साऊंड, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, त्याच्यासाठी पण ह्याचा उपयोग होईल. आणि दुसरा उपयोग होणार आहे DNA स्ट्रक्चर. आणि आत्ता आपण जे पार्ट 2 मध्ये सरोगेट मदर कल्चर, टिश्यू कल्चर ह्याच्यासाठी जे वापरलेलं आहे CHO, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, अशा चिठ्ठ्या लावून जर आपण या मॉडेलच्या सहाय्याने हा धडा, मागे स्लाइड दिसते, पुढे मॉडेल आहे यूज ऑफ मॉडेल आणि ट्रान्सलेशनचा संपूर्ण धडा या माध्यमातून आपण मुलांना शिकवू शकतो. माझ्याजवळ असलेला वेळ आणि मी तयार स्वतः केलेली जवळजवळ 105 मॉडेल्स मी इथं आणू शकले नाही, नाहीतर 2 दिवस आपण हे सेशन जर घेतलं असतं तर मी मॉडेल्सच्या माध्यमातून आपण कसं शिकवायचंय हे तुम्हाला सांगितलं असतं. आत्ता एक झलक म्हणूनही सांगितलं की एकाच मॉडेलचा मल्टिपल यूज आपण कसा करू शकतो. आता हे शिकवणं हे चोरडिया सरांचं काम आहे बरं का,
बायोलॉजीचे आहेत ते. मी तुम्हाला मॉडेल दाखवलेलं आहे, हां डिटेलिंग आहे ते सर सांगतील. हां हे असं शिकवायचं आहे आपल्याला, मागे स्लाईड दाखवलेली आहे. हां याच्याच माध्यमातून आपण जर ओरिजिनल सिक्वेन्स आणि सबस्टिट्यूशन जर शिकवलं, सबस्टिट्यूशन होताना सेल मियोसिस मायटोसिस कसं होतं स्लाईडच्या माध्यमातून नका दाखवू, ह्याच्यातले एखादा थ्रेड काढला तर काय होईल हे याच मॉडेलच्या सहाय्याने आपण शिकवू शकतो. तुमचं इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी इथं आवश्यक आहे. ठीक आहे, हां बरोबर आहे. स्ट्रॉचे कलर बरोबर आहे, सांगा ना तुम्ही चर्चेच्या माध्यमातून आहे की बरोबर आहे. तीन तीनचा गट करायचा, स्ट्रॉचे कलर चेंज करायचे, निळे जसं मागे दाखवलंय ना, मागे स्लाईडवर दाखवलंय त्याप्रमाणे स्ट्रॉचे कलर बदलायचे आणि मग मुलांना ते रिमुवेबल सबस्टिट्यूशन सेल अशा पद्धतीने आपल्याला बायो शिकवायचे. मी संपूर्ण पुस्तक कमीत कमी वेळात कसं शिकवायचं आहे याच्यासाठी केलेल्या ह्या योजना, असे बरेच मॉडेल्स आम्ही समितीने स्वतः तयार केलेले आहेत. आता हे मगाशी मॅडम बोलल्या ना हेच अवयव का, हा बरोबर आहे. छोट्या पट्टीचा जो आपल्या कंपास मधली पट्टी असते ना त्याला कलर दिले भागांना आणि त्याचा जर यूज केला तर तेही अट्रॅक्टिव्ह होईल. जेनेटिक्स मधला हा सगळा भाग आहे ना, शेवटी मायक्रोबायोलॉजीचा आहे तो सगळा, तर ते करू शकतील. आता मगाशी जे आपण टिश्यू कल्चर घेतलेलं आहे की नाही त्याचे हेच अवयव घेण्याचे कारण. आता माझा एक तुम्हाला सर्वांना प्रश्न असा आहे की सर्वात मोठं दान कोणतं अवयवांपैकी, नाही त्या अवयवांपैकी कोणता अवयव हा सर्वात मोठा दानाचा आहे. जरी महत्व वेगळं असलं तरी सुद्धा सर्वात मोठं क्वालिटेटिव्ह म्हणा असं मोठं किंवा क्वांटिटेटिव्ह म्हणा बरोबर आहे, जो आपल्याला कधीही आपण लक्ष देत नाही, त्वचा दान हे सर्वात मोठं दान आहे जे भारतामध्ये आत्ता कधीही जास्त प्रमाण अगदी 0.5 प्रमाणात वापरलं जातं. तर ह्या देहदानाचं काय आहे ते आता आधी सांगते. तुम्ही आता जरा थोडंसं ऐकायचं आहे, स्लाईड आहे, मॅडमच्या प्रश्नाचंही उत्तर आहे. हेच अवयव निवडण्याचं कारण काय ते आधी सांगते की श्रीलंका हा देश 50,000 लोकवस्तीचा आहे आणि तिथून येणारे देह आय डोनेशन हे दरवर्षी 1,00,000 असतात. आपल्याला 1,00,000 मराठी पिक्चर आहे एक, त्या पिक्चरचं नाव आहे डॉक्टर तात्याराव लहाने आणि त्याच्यामध्ये डॉक्टर तात्याराव लहानेंची भूमिका केलेली आहे ती मकरंद अनासपुरे या सिनेकलाकाराने. आणि इथे मात्र आपल्याला अवयव दान हे मुलांना शिकवायचं आहे की मृत्यूनंतरही मी माझे अवयव दान करून दुसऱ्याच्या माध्यमातून जिवंत राहणार आहे. सायन्स हे असं आपल्याला उपयोगी आणायचं आहे आणि म्हणून हेच अवयव घेण्याचं कारण या अवयवांचं शॉर्टेज खूप आहे. तुम्ही जर यूट्यूब, मी मगाशी एक मेथड सांगितली होती की यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला शिकवायचं आहे, तर तुम्ही कोणती यूट्यूब डाउनलोड करायला मुलांना सांगणार आहात तर रिटर्न गिफ्ट, द रिटर्न गिफ्ट ही एज्युकेशनल डॉक्युमेंटरी फिल्म आहे. 7 देशांमध्ये या डॉक्युमेंटरी फिल्मला पहिलं प्राईज मिळालेलं होतं आणि लॉ कॉलेज रोडला जे फिल्म संग्रहालय आहे इथे हा कार्यक्रम 24 मार्च 2018 झाला होता. त्या डॉक्युमेंटरीमध्ये काय आहे तर एक बर्थडे साजर करणारी, आपला वाढदिवस साजरा करणारी एक मुलगी आहे आणि आपल्यासारख्या नेहमीच्या मळलेल्या वाटेवरून जाणारी ही मुलगी नाही आहे. तिने केक नाही आणलेला आहे किंवा तो केक कट करून नातेवाईकांना गोळा नाही केलेला आहे. तर तिने काय केलेलं आहे त्या डॉक्युमेंटरीमध्ये की तिला जे हृदय असाच रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला मुलगा आणि तो आता मृत्यू 10-15 मिनिटांनी जाणारच आहे, पण त्याने अवयव दानाचा फॉर्म भरला होता आणि त्याचं जे हृदय होतं ते तिला मिळालेलं होतं. मग तिने काय केलं होतं त्या वाढदिवसाला त्याचे जे जे ऑर्गन डोनेट झाले होते त्या लोकांना सगळ्यांना तिने बोलवलं होतं संध्याकाळी, म्हणजे त्याचे हे सगळे अवयव ते डोनेट करून ज्याने ॲक्सेप्ट केले होते ती सगळी लोक आणि ती मुलगी, तिचे आई बाबा, ज्यांची ती मुलं होती डोनर्स ज्यांनी घेतलं होतं ॲक्सेप्ट केले होते त्यांचे आई वडील,
या सगळ्यांनी तो वाढदिवस साजरा केला होता. माणूस ही म्हणजे काय आणि सायन्स काय करू शकतो. सायन्स लीड्स टू स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. जोपर्यंत आपण अशा उच्च विचारांपर्यंत जात नाही तोपर्यंत सायन्स हे पडत मूर्खासारखं व्याख्या आणि नियम संबोध आणि संकल्पना या तुरुंगाच्या बेड्यांमध्ये अडकून पडे. आपल्याला हे बंधन पार करून पुढे जायचंय. आपल्याला एक उच्च असं सायन्सचा जो अर्थ आहे हा मुलांपर्यंत पोचवायचा आहे. म्हणून जे ऑर्गनची शासनाला गरज आहे, डॉक्टर तात्याराव लहाने हे जे जे मेडिकल कॉलेजचे डीन आहेत, वयाच्या 22व्या वर्षी एक किडनी त्यांची फेल झाली आणि त्यांच्या आईने त्यांना डोनेट करू केली ती किडनी आणि त्याच्यानंतर ते इतके वर्ष कार्यरत आहेत. या फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन डॉक्टर तात्याराव लहानेंच्या मार्फतच हे झालं होतं आणि जेव्हा मी पण तिथे चीफ गेस्ट होती त्या क्षणी मी हा चॅप्टर जो आहे आणि हा जो अवेअरनेस आहे हा पाठ्यपुस्तकांमधून मुलांपर्यंत पोचावा ही त्यामागची तळमळ आहे. म्हणून आपण जे ऑर्गन डोनेट केले जातात, ज्या ऑर्गनला मेडिकल सायन्सेसमध्ये ज्यांची कमतरता आहे असे ऑर्गन्स आपण नेमलेले आहेत. म्हणून ही डायग्रॅम हे ऑर्गन्स आपण घातलेले आहेत. देहदान हा फॉर्म सर्वांनीच भरायचा आहे. मी औरंगाबादच्या इथे जे ट्रेनिंग घेतलं होतं त्या ट्रेनिंगला आम्ही मनसोक्त राज्य पातळीवरचं ट्रेनिंग 5 वाजता संपणार होतं. 6:30 वाजले तरी शिक्षक हलत नव्हते कारण मी फिजिक्स केमिस्ट्री बायो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या. आत्ता फक्त वेळेअभावी 11 ॲक्टिव्हिटी घेतल्या. माझे शिक्षक आम्ही बसून खाली बसून ह्या प्रॅक्टिकल सगळी केलेले आहेत. ह्या सगळ्या टेस्ट ट्यूब असलेल्या 34 प्रयोग केमिस्ट्रीचे, कारण तिथे लॅब आणि आत्ता आणणं तसं अवघड आहे ना. इथं सगळं केमिकल्स आणणं, ते बर्नर आणणं, हे सगळे आम्ही इथे एकत्र खाली बसून केलेले आहेत. औरंगाबाद आंग्लभाषा तत्त्वज्ञ इथे झालेले आमचं हे पहिलं राज्यपातळीवरचं ट्रेनिंग. त्यांचे हे काही स्लाईड्स. शिक्षक सगळे मनमुराद सगळे बायोचे घेतले, फिजिक्स घेतले, केमिस्ट्री. 2.5 तासाचं सेशन हे फक्त ॲक्टिव्हिटीजचं होतं. ते ॲक्टिव्हिटीज करताना हे सगळे शिक्षक. आता फक्त मला एक सांगायचं आहे, सरोगेट मदर मगाशी विचारलेलं मॅडमनी त्या प्रश्नाचं उत्तर देते. आत्ता IT सेक्टरमध्ये 24 तास 18 तासाच्या वर काम करणं, हा जो आपण मोबाईल वापरतो ह्या मोबाईलमुळे आपल्या स्वतःच्या न्यूरॉन्स ह्या खराब होत आहेत आणि न्यूरॉन्स पुन्हा क्रिएट करता येत नाही. त्यामुळे अतिश्रमामुळे अतिताणामुळे स्त्रियांच्या गर्भाशयावर परिणाम होतो आहे, ते कमकुवत होत चाललं आहे आणि पुरुषांच्या शुक्रजंतूवर परिणाम होतो आहे. त्यांचं जे प्रजननक्षम शुक्रजंतू निर्माण होणं निरोगी ह्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी वांझपणा वाढत चालला आहे. आणि या वांझपणा वाढल्यामुळे पुढची जी पिढी आहे ही ॲबनॉर्मल होते. मूल न होणं, उशिरा वयामध्ये मूल होणं, या सगळ्या कारणांमुळे आम्ही सरोगेट मदर हा चॅप्टर त्याच्यामध्ये घातलेला आहे. सेक्सचा अर्थ असा फक्त नाही आहे, उत्कृष्ट संतती निर्माण करण्यासाठी जसं वेदांमध्ये सांगितलं होतं वेदांचा अभ्यास करूनच आम्ही सरोगेट मदर ही कल्पना त्याच्यामध्ये घातलेली आहे की तुम्हाला पर्याय आहे. जर स्वतःला मूल होत नसेल तर विठू माझा सावळा, आणि विठू माझा कसा आहे सगळ्या संतांना घेऊन जाणारा मेळा आहे, ही जर भावना झाली तर सरोगेट मदर आपलं गर्भाशयामध्ये शुक्रजंतूंचं एंट्री करून आपण एक मूल वाढवू शकतो ज्यांचं गर्भाशय सक्षम आहे आणि ते आपण ॲक्सेप्टन्स करू शकतो. ही पुढच्या पिढीची 10 वर्षानंतर इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम प्रचंड असणार आहे आणि तो टेक्नॉलॉजी अतिप्रमाणात झालेली आहे हे त्याचं रिझन आहे. आणि म्हणून आम्ही हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. ह्याचा अर्थ वाईट नाही आहे, जर चांगली माहिती योग्य वयात मुलांना कळली तर होणारी जी पुढची पिढी आहे ही ज्ञान पिढी आहे. जो विज्ञानाचा जो परफेक्ट वापर आहे की ज्ञान माहीत करून घेणं आणि मग तसं वागणं, मग होणाऱ्या चुका, होणारं एड्स, बाकीचे जे आहे ह्या रोगांच्या आग्रहात पडण्यापेक्षा आपण चांगल्या राजमार्गाने जावं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून सरोगेट मदर घातलेला आहे. त्याच्यावर फार प्रश्न नाही आहेत पण ती आपली ज्वलंत समस्या आहे. विज्ञान म्हणजे फक्त टेक्स्टबुकमध्ये नाही आहे तर त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठीचं उपाययोजना काय हे पण ऑथेंटिकेट वेळेसने कळणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ते घातलेलं आहे.
दुसरा तुम्हाला एक दाखवायचं आहे, ते म्हणजे आपल्याला एक हे तुम्हाला एक अशा गोष्टी सांगायच्यात मला, जसं मी आत्ता अवयवदानाचं सांगितलं त्याचप्रमाणे ह्या प्रत्येक लेसनला एक एक मेथड आहे. माझ्याकडे आता वेग तसा संपलेला आहे, तर या चर्चेने कोणता लेसन घ्यायचा हे पटकन मी सांगू का प्रत्येक लेसनसाठी? चालेल 10 मिनिटं. आपण आधी भाग एक बघूया. गुरुत्वाकर्षण पहिला धडा, नियम कथन पद्धतीने, कथन पद्धत म्हणजे लेक्चर मेथड हा, नियम आणि डिफरन्स मेथडने. डिफरन्स वस्तुमान वजन असे 2-3 डिफरन्स आहेत आणि नियम तोंडी सांगणे, उदाहरणे सोडवून घेणे. दुसरा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, नियम ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात कृती करून शिकवणे आणि चर्चा करून धातू अधातू गुणधर्म, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर चर्चा करून शिकवणे. तिसरा लेसन आहे, हा लेसन पूर्णपणे प्रयोगशाळेत ॲक्टिव्हिटी घेऊन करणे. याच्यामध्ये 12 रिॲक्शन्स आहेत या विद्यार्थ्यांना दाखवा. 12 रिॲक्शन्स आहेत ज्या मी आत्ता दाखवलं ना तुम्हाला, त्या 12 रिॲक्शन्स या प्रयोगशाळेत किंवा वर्गात डेमो करून दाखवायचे, वर्गात डेमो करून दाखवायचे. तुमची उपस्थिती महत्त्वाची आहे, कारण तिथे काही वेळा सोडियमचं घेऊ नका, जी मी त्या वगळून सांगितलेले आहेत. फक्त 12 रिॲक्शन्स ऐकले आहेत, ॲक्च्युअली 18 रिॲक्शन्स आहेत, पण सोडियम हाताळू नका असं मला तुम्हाला ॲडवाईज राहील. चौथा लेसन जो आहे, हा चौथा लेसन विद्युतधारेचे परिणाम आहेत. हा लेसन तुम्ही आकृती, मगाशी मी आकृत्यांचं एक्सप्लनेशन केलेलं आहे, आकृती माहिती मिळवा व नियमाच्या सहाय्याने दाखवणे शिकवणे. आकृती माहिती मिळवा व नियमाच्या सहाय्याने शिकवणे. उष्णता लेक्चर मेथड, थोडीशी लेक्चर मेथड आणि इथे चार्ट वापरावे लागणार आहेत. प्रॅक्टिकल आहे ना, पण प्रॅक्टिकल 3च घेता येतील ना. हा चालेल चालेल. उष्ण लेक्चर मेथड आणि प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकलने घेणे. प्रकाशाचं अपवर्तन संपूर्ण प्रॅक्टिकल्स, भिंगांची रचना संपूर्ण प्रॅक्टिकल आणि डेमॉन्स्ट्रेशन. प्रकरण 7 भिंगे व त्यांचे उपयोग संपूर्ण प्रॅक्टिकल आणि आकृत्यांच्या माध्यमातून. डोळ्याची रचना आहे ना ती, आकृत्यांच्या माध्यमातून. प्रकरण 8 धातू विज्ञान, चार्ट इथे दाखवावे लागतील किंवा ई लर्निंगच्या माध्यमातून. डिजिटल क्लासरूममध्ये जे बॉक्साईड्स आहे ना निष्कर्षण, ते किंवा धातूचं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, जर तुम्हाला लॅबमध्ये न्यायचं असेल तर लॅबमधले 3 प्रयोग आहेत तेही लिहून ठेवा. लॅबमध्ये 3 प्रयोग दाखवणे, मेन आहेत ते सांगितलेले आहेत. तशा छोट्या मोठे 10 प्रयोग आहेत, त्या छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी झाल्या. मेन 3 प्रयोग आहेत ते तुम्ही लॅबमध्ये या प्रकरण 8 दाखवणं अपेक्षित आहे. प्रकरण 9 कार्बनी संयुगे आहेत. या कार्बनी संयुगांचं एखादी ॲक्टिव्हिटी घ्यायची, IUPAC आहे ना सिस्टीम, त्याच्यानुसार IUPAC सिस्टीमप्रमाणे. आणि एक मॉडेल मी आता आणलेलं नाही मॉडेल, बॉल आणि स्ट्रॉचं मॉडेल आपण कार्बनचं करतो ना, तसं 3 मॉडेल्सच्या सहाय्याने हे दाखवणं. 3 मॉडेल्सच्या सहाय्याने 9 लेसन घ्यायचा. 10 हा लेसन पूर्ण ई लर्निंगच्या, 10 लेसन आहे स्पेसचा आहे, हा ई लर्निंगच्या माध्यमातून घ्यायचा आहे. सायन्स 1 मी सर्व सांगितलेलं आहे. सायन्स 2 हे चोरडिया सर सांगते, कारण मी सांगू शकते
पण ते जास्त डिटेल सांगतील. सांगू मी आहे वेळ मला, तुम्ही दिलाय मला वेळ. बरं, पहिलं प्रकरण जे अनुवांशिकता व उत्क्रांती आहे हे आत्ता दाखवलंय ना मॉडेल, ते किंवा पट्टी असते ना, त्या पट्टीवर रंग लावून त्या पट्टीच्या सहाय्याने, मॉडेलच्या सहाय्याने उत्क्रांती व स्थानांतरण शिकवणे, ॲक्टिव्हिटी व चित्रांचा वापर आणि बाकी कथने, ॲक्टिव्हिटी व चित्रांचा वापर व कथन सांगणं. दुसरा जो आहे सजीवातील जीवन प्रक्रिया, मॉडेल, ॲक्टिव्हिटी व तंतुकणिकेचं चार्ट वगैरे आहेत ना, ते चार्ट वापरून दाखवा. तंतुकणिकेचे चार्ट. आता अर्धसूत्री विभाजन. आता हे अर्धसूत्री विभाजनामध्ये काही जणांकडं स्लाईड्स आहेत, अशा मायक्रोस्कोपखाली तुम्ही स्लाईडच्या माध्यमातून दाखवाल, काही चार्टच्या लॅमिनेटेड चार्ट्स आहेत ना, त्या चार्ट्सच्या माध्यमातून हे मुलांना खूप छान कळू शकतो. आम्ही शाळेमध्ये काय केलं आहे, पिवळ्या रंगाचं आणि लाल रंगाचं. अर्धसूत्री म्हणजे काय, हे वेगवेगळे तीन मियोसिस, मायटोसिस वगैरे असे फुलपाखराच्या आकाराचे काढलेले आहेत, नुसत्या कागदाचे कार्डशीटचे तुकडे, आणि तो लाल रंग लावला तिथलं रिप्लेस केला की काय होईल, अशा प्रकारे आम्ही शिकवतो. आपल्याला केव्हा तरी मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती ॲक्टिव्हिटी करताना टाकणार, आम्ही ह्याच्यावर यूट्यूब ह्याच्यावर टाकणार होतो मी, कशावर, QR कोडवर. तर ते तिसरा पण तसा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन आहे, हा मॉडेलच्या सहाय्याने मायक्रोस्कोपच्या खाली बडिंग वगैरे ना, ते जुन्या पद्धतीचं, ते मायक्रोस्कोपच्या खाली स्लाईड्स, परमनंट स्लाईड्स दाखवून करणे. फुलाचा जो उभा छेद आहे ना, हे प्रत्यक्ष फुलाने दाखवा. जास्वंदीचं फुल आहे ना, ते प्रत्यक्ष फुल कट करून मुलांना दाखवा, म्हणजे खूप छान होईल. ते द्विविभाजन पद्धत आहे ना, द्विफलन, ते तुम्ही चार्टच्या माध्यमातून दाखवा. आता रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम आहे, हे सुद्धा रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम यूट्यूबवर खूप चांगली आहे. रिप्रॉडक्टिव्ह म्हणजे स्त्रियांचं पण आणि जेंट्सचं पण, अशी रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम तुम्ही दाखवू शकता. पुढचा पर्यावरणीय व्यवस्थापन, हा चर्चेच्या माध्यमातून, चर्चा ओघ तक्ता आणि पुस्तकात दिलेलेच तक्ते भरून घ्या, नाही तर मग त्याला एंडलेस आहे, स्टॉप कुठेच होणार नाही ना, खूप मतमतांतर आहे ना, ज्या विधिमंडळातला विषय आहे ना इथं, त्यामुळे तो हा, त्यामुळे इथे फक्त पुस्तकातला वापर करा त्या धड्यासाठी. चालेल, क्षेत्रभेट पण चालेल. आणि हे शिकवताना एक तरी मोलाई जन्माला येऊ दे ना, मोलाई लिहिले नाही तर मोलाईचं जंगल 42 पानावर, 17 लाख विद्यार्थ्यांतून 17 मोलाई निर्माण झाले तरी पृथ्वी तरी वाचे, म्हणून तो धडा घातलेला आहे. आपलं शेवटी एम काय आहे, मनुष्याने सुखाने जीवन जगणं, त्यामुळे एक मोलाई निर्माण व्हावा असं लिहा. तुमच्या प्रोजेक्टचं नाव पाहिजे, माझा मोलाई तयार झाला. तर त्या या 2 तास बडबड करते, त्याचं सार्थकी लागलं असेल ना, माझा मोलाई तयार झाला, असा मोलाई निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर पर्यावरणात माझी भूमिका, हे घ्या तुम्ही. पाचवा धडा हरित ऊर्जेच्या दिशेने, हा तुम्ही ई लर्निंगच्या ह्याच्यामध्ये माध्यमातून शिकवा आणि आकृत्या इथे दाखवा, आकृत्यांच्या माध्यमातून ई लर्निंग, कारण तिथं दिलं आहे इंटरनेट माझा मित्र, यानेच जास्त शिकवावे असं लिहिलेलं आहे. ई लर्निंगनेच तिन्ही दाखवायचं आहे. आता 57 पानावरचं आहे ना, ते एवढं डिटेल दाखवू नका. सौर घटांची एक्सर जोडणी हे परीक्षेला येणार नाही, पण इंटरनल स्ट्रक्चर काय असतं सोलर कुकरचं किंवा सोलर पॅनेल बसवतो आपल्या बिल्डिंगवर, ते मुलांना कळावं म्हणून आम्ही दिलेलं आहे. ह्याच्यावर काही प्रश्न घालत बसू नका, तो बिहेवियरल आस्पेक्ट्स आहेत, वर्तनातला फरक आहे तो, काय आहे हे क्युरिओसिटी आहे म्हणून घातलेलं आहे. त्यामुळे 57 पानावर फार भर देऊ नका, नाही तर आपल्या शिक्षकांना सवय असते की अवघड ते आधी विचारावं. हां, प्राण्यांचं वर्गीकरण हे सुद्धा तुम्ही ओघ तक्ता, चित्रमाध्यम. आणि मी आत्ता 52 पानं तुम्हाला सांगितली ना पत्त्याची,
त्या 52 पानांच्या माध्यमातून तुम्ही चित्र काढून मुलांना सांगितलं की याचं वर्गीकरण काय, हे चित्र दिलेलं आहे म्हणजे स्पॉन्जीला दिलेलं आहे त्याचं वर्गीकरण कर, मग फायलम पोरीफेरा आहे त्याच्यामध्ये, हे तुम्ही असं सांगायचं आहे आणि तोच तुमचा प्रोजेक्ट पण होणार आहे. नुसतं ॲक्टिव्हिटी बघू नका, 2-in-1 बघा, ॲक्टिव्हिटी पण बघा, तुमचं शिकवणं पण पहा आणि प्रोजेक्टचं रिफ्लेक्शन पण करा. तो धडा सगळा असा शिकवायचा आहे, 6वा धडा प्राण्यांचे वर्गीकरण, चित्रांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे आणि प्रोजेक्ट तयार करणे. 5-5 प्राणी घ्या, 5 प्राणी. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, हे थोडं तुम्हाला डॉक्टर वगैरे किंवा मायक्रोबायोलॉजीचे कोण एक्सपर्ट्स असतील ना त्याचं लेक्चर ठेवा. त्यांच्या माध्यमातून जर हे तुम्ही घेतलं तर ते खूप, आणि त्यांना हेच सांगायचं लिमिटेशन हे आहे, आपलं टेक्स्टबुकमधलं आहे नाही तर ते PhD किंवा सिनियर कॉलेजचं शिकवतील. आधी त्यांना ते सांगा लिमिटेशन काय आहे, आपलं 10वीचं मूल आहे, PhD मूल नाही, म्हणजे मग हा धडा ते शिकवतील. थोडा अवघड आहे तो धडा, आणि तुम्ही थोडं चोरडी असर आले ना की त्यांना पण विचारा, कारण तो धडा सगळा नव्याने आलेला आहे ना अभ्यासक्रमामध्ये, काहीही त्याचा आधी नाही आहे, इव्हन 9वीला पण नाही आहे. त्यामुळे हा धडा शिकवायचा कसा, कशावर फोकस करायचं, ॲक्टिव्हिटी कसं घ्यायचं हे त्यांना जरूर विचारा. पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान, स्वतः ते त्याच्यातले एक्सपर्ट आहेत सर, ते सांगतील. हा या धड्यासाठी तुम्ही कथन आकृती काढणं आणि व्यावहारिक उपयोजन याने शिकवा. व्यावहारिक उपयोजन पुढचा जो सामाजिक आरोग्य आहे हा तर आपल्याला इंडियाला फार गरजेचा आहे. कारमधून फिरतात, ऑडीतून, दार उघडून थुंकतात, अस्वच्छता फक्त कागदोपत्री राहते. त्यामुळे सामाजिक आरोग्य म्हणजे काय त्याचं हे पहिल्याच ह्याच्यावर दिलेलं आहे बघा, पान नंबर 101 भरपूर आस्पेक्ट्स दिलेले आहेत. मुलांच्यात वर्तन बदल व्हायला पाहिजे. जर एखादा मुलगा चॉकलेटचं रॅपर तिथंच टाकत असेल तर काही उपयोग नाही. म्हणून सामाजिक आरोग्य हा वर्तनातल्या बदलानुसार शिकवायचा आहे. तसंच मेंटल स्ट्रेस, आपल्या बोलण्याने जर तो आत्महत्या करायला लागत असेल तर आपल्या शिकवण्याचा काही उपयोग नाही. बरोबर आहे की नाही? फार निगरगट्ट पण होता कामा नये आणि फार सेन्सिटिव्ह पण राहता कामा नये. असं तारतम्याने आपल्याला मेंटल स्ट्रेस आपण 102 दिलेलं आहे. व्यसनाधीनता, आपल्याला हे जे व्हाइटनर खाणारी पिणारी मुलं भरपूर आहेत की नाही? आत्ता म्हणजे बॉटलमध्ये, वॉटर बॉटलमध्ये पाणी आहे का दारू आहे हे पण चालता येत नाही. म्हणजे अशा प्रकारची व्यसनाधीनता मुलांमध्ये येते, म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला अवेअरनेस पाहिजे. हे त्यांना छोट्या छोट्या टिप्समधून, इथे एक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था असतात, त्यांनी या धड्यावर एक क्लिप काढलेली आहे 20 मिनिटाची, तर ती जर हे केली आपण ह्याच्यावर टाकणार आहोत QR कोडवर. पाटोळे सर आले तर तुम्ही सांगायचं त्यांना, त्यांच्याकडे राईट शासनाकडे आहे ना, तर ते टाकणार आहेत त्यांना. ह्या कितवा धडा सांगते मी, 9वा धडा सामाजिक आरोग्य, की नुसतं दारू पितो त्याला तर त्रास होतो त्याच्या फॅमिलीला, पण इतरांना पण होतो ना त्याचा त्रास. म्हणजे समाज म्हणजे काय, मी एकटा म्हणजे समाज नाही, मग समाजाला मान्य असणारं वर्तन करणं, त्याची पर्सनॅलिटी चांगली असं आवश्यक आहे. त्यामुळे ते तुम्ही ई लर्निंगच्या माध्यमातून किंवा त्या संस्थेने 20 मिनिटाचा जो कार्यक्रम केलेला आहे तो दाखवलात, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो व्हायरल केलात, तर तुमचं ते टीचिंग होऊ शकेल. आपत्ती व्यवस्थापन मी आत्ता जसं सांगितलं ना तसं, पण डिस्कशन फार होता कामा नये, टू द पॉईंट व्हायला पाहिजे. सगळ्या लेसनसाठीच्या तुम्हाला अध्यापन पद्धती सांगितलेल्या आहेत. थँक्यू.